या सभागृहात उपस्थित असलेल्या आणि त्याबरोबरच आपल्या निवासस्थानी हे व्याख्यान ऐकणाऱ्या बंधू भगिनींनो, आज महेश बँकेच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या संस्कृतीमधील एका अत्यंत उज्ज्वल आणि तेजस्वी अशा महापुरुषाच्या चरित्राविषयी, कार्याविषयी आणि विशेषत त्यांच्या सामाजिक जाणीवांच्या विषयी काही बोलण्याची संधी मला मिळते याचा मला अत्यंत आनंद होत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून जे जे संत महात्मे झाले त्यांच्याविषयी अपार अशी आदराची भावना आपल्याला आढळून येते. या देशात विद्वान आणि पंडित खूप झाले असतील, पण त्यांच्या वाट्याला सर्वसामान्य माणसांचं जे प्रेम आलं नाही ते अमाप असं प्रेम सर्वसामान्य लोकांचं या संतांच्या वाट्याला आलं. संत तुकारामांच्या बाबतीत किंवा इतर संतांच्या बाबतीत देखील, नामदेव, ज्ञानेश्वर, आपण आजही खेड्यापाड्यात गेलो तर 10-5 घरामधून आपल्या मुलाचं नाव तुकाराम ठेवल्याचं आपल्याला आढळतं. निदान मागच्या पिढीपर्यंत तरी हे अखंडपणे चालू होतं. याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुटुंबातील लोकांना असं वाटत होतं की आपल्या घरात पुन्हा एकदा त्या तुकारामाचा जन्म झाला पाहिजे. इतकं अलोट प्रेम करावं अशा प्रकारचं कर्तृत्व या माणसानं केलं, काय महात्म्य होतं या व्यक्तिमत्वामध्ये याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न मी आज आपल्या पुढे करणार आहे. आजपर्यंत संत तुकारामांची अनेक प्रकारची चरित्र लिहिली गेलेली आहेत, प्रचंड वाङ्मय त्या बाबतीत निर्माण झालेलं आहे. या सर्व चरित्रामधून, कथा कीर्तनातून, विविध प्रकारच्या वाङ्मयातून संत तुकारामांची आपल्या समोर जी एक प्रतिमा आलेली आहे ती प्रतिमा अशी आहे की संत म्हणून अत्यंत श्रेष्ठ असलेला, भक्त म्हणून अत्यंत उच्च दर्जाचा असलेला असा हा मनुष्य, परंतु या क्षेत्रात कितीही उंचीवर गेलेला असला तरी व्यवहाराच्या बाबतीत मात्र तो भोळा भाबडा होता, किंबहुना भोळसट होता असं म्हणावं अशी ही प्रतिमा आहे. त्यांना व्यवहार जमला नाही. दुष्काळामध्ये बायको अन्नान्न करून तडफडून मरावी, मुलगा त्या पहिल्या बायकोचा बायकोपासून झालेला हा अन्नान्न करून तडफडून मरावा एवढी व्यवहार शून्यता या माणसाकडे होती अशा प्रकारची एक प्रतिमा आपल्या पुढे उभी करण्यात आलेली. आणि मग संसार जमला नाही, दुकान नीट चालवता आलं नाही, व्यापार नीट करता आला नाही, निघालं आणि मग ते ईश्वर भक्तीकडे वळले अशी वर्णनं वारंवार केल्याचं आपल्याला दिसतं. अशा प्रकारची प्रतिमा उभी केलेली असल्यामुळं मग अगदी श्रीम माटांच्या सारख्यांनी त्यांच्यावर एक आक्षेप घेतल्याचं आपल्याला दिसतं. त्यांचं म्हणणं असं की भक्तीकडं मनुष्य वळतो, ईश्वराकडं वळतो, त्यावेळेला तो जर जिज्ञासेपोट वळलेला असेल तर ती भक्ती श्रेष्ठ दर्जेची.
आणि तो संसार जमला नाही म्हणून नाईलाजाने जर वळलेला असेल तर मात्र ती काही भक्ती श्रेष्ठ दर्जाची नव्हे. सैद्धांतिकदृष्ट्या श्रीमो माटे यांचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे. तुम्हाला एखादी गोष्ट जमली नाही म्हणून तुम्ही जर ईश्वराच्या भक्तीकडे वळलात तर ते काही ईश्वराच्या ओढीनं खराखुरा तुम्ही वळलात असं म्हणता येत नाही. हा आक्षेप बरोबर आहे, पण तो आक्षेप घेताना तुकारामांच्या बाबतीत जे गृहित तत्व लिहिलं आहे ते मात्र निखालच चुकीचं आहे की तुकाराम हे संसार जमला नाही म्हणून ईश्वर भक्तीकडे वळले हे जे गृहित धरलंय आणि हे जे वारंवार सांगितलं गेलेलं आहे हे मात्र चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि ते मला चुकीचं का वाटतं त्याची काही मी कारण मीमांसा करणार. तुकाराम व्यवहार शून्य, कर्तृत्व शून्य, दिवाळं निघावं इतके कर्तृत्व शून्य होते असं म्हणणं किंवा ते संसार जमला नाही म्हणून संसाराला विटल्यामुळं संसाराला वैतागून ईश्वर भक्तीकडे वळले असं म्हणणं हे किती चुकीचं आहे हे जर सांगायचं झालं तर मी माझ्या पुस्तकात म्हटलं त्याप्रमाणे एखाद्या सिंहाचं चित्र जर शेळीच्या स्वरूपात काढलं किंवा एखादा धगधगता निखार आहे आणि त्याचं वर्णन थंडगार कोळसा म्हणून केलं तर ते जितकं खोटं असेल ते जितकं विकृत असेल चुकीचं असेल तितकं हे वर्णन खोटं आहे असं मला वाटतं. आता मी ज्या वेळेला अशा प्रकारचं विधान करतो त्यावेळेला स्वाभाविकच त्याला काही आधार देणं ही जबाबदारी माझ्यावर येते. आणि त्या दृष्टीनं जर आपण तुकारामांचं चरित्र पाहायला लागलो तर प्रचंड पुरावे ढीगच्या ढीग आपल्याला मिळतात असं जाणले. अगदी सुरुवातच जर करायची झाली तुकारामांच्या चरित्राची तर त्यांच्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या घटनेपासून मी करतो, म्हणजे मग त्यांच्या प्रतिमेचं विकृतीकरण कसं होत गेलेलं आहे ते स्पष्ट होण्यासाठी आपल्यापुढे एक उदाहरण ठेवल्यासारखं होईल महत्वाचं. संत तुकाराम आपल्या देहूजवळच्या भामनाथाच्या डोंगरावर नेहमी जात असत, तिथं काही चिंतन करत असत हे वारंवार आपण ऐकलेलं आणि त्याप्रमाणे ते जात असत. अशाच पद्धतीने एकदा ते त्या डोंगरावर गेलेले होते, 7 दिवस तिथं ते थांबले आणि त्या 7 दिवसामध्ये त्यांच्या मनामध्ये काही चिंतन झालं, विचार मंथन झालं आणि त्यांना साक्षात्कार झाला असं आपल्याला सांगितलं जातं. आता हा जो साक्षात्कार झाला असं म्हटलं जातं याचं मला थोडंसं विवेचन आपल्या पुढे करायचं आहे. या साक्षात्काराचं स्वरूप काय होतं, साक्षात्कार झाला हे मलाही मान्य आहे, पण या साक्षात्काराचं स्वरूप काय होतं, त्याचा अर्थ काय होता, त्याचा अन्वयार्थ कसा लावायचा, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं हे मात्र आपण फार डोळसपणानं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हा अन्वयार्थ लावण्याचं एक महत्वाचं साधन, एक महत्वाचा पुरावा आपल्या हाताशी आहे असं मला वाटतं. काय झालेलं आहे बघा की ते 7 दिवस जाऊन डोंगरावर बसले, त्यांचा धाकटा भाऊ कान्होबा हा त्यांना शोधत शोधत त्या डोंगरावर गेला, त्यांना साक्षात्कार झाला आणि मग साक्षात्कारानंतर तुकाराम हे आपल्या धाकट्या भावाबरोबर डोंगरावरून खाली आले. डोंगरावरून खाली आल्यानंतर संत तुकारामांनी पहिली कृती कोणती केली, पहिलं पाऊल कोणतं उचललं ते जर आपण ध्यानात घेतलं तर त्या अगोदर त्यांना जो साक्षात्कार झालेला होता त्या साक्षात्काराचा अर्थ काय ते नीटपणा उलगडतं असं मला वाटतं. संत तुकाराम खाली आले, वय 20-22 यांचं आहे त्यावेळेला, संसाराची जबाबदारी अंगावर पडलेली आहे नुसतीच, आणि या 20-22 वर्षांचा तरुण 7 दिवस काहीतरी विचार करत आलाय आणि डोंगरावरून खाली उतरल्यावर तो काय करे. अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा भक्त आणि सदैव टाळ वाजवत बसलेला या स्वरूपात आपण चित्रही पाहतो
राजवाडे वगैरेने तर टाळ कुट्या संताळे देशबुडवे वगैरे पद्धतीने त्यांच्यावर टीका केल्या, तर त्यांच्यावर आणि इतर संतांवरही एखादा अपवाद वगळता केल्याचं आपल्याला दिसतं. पण संत तुकाराम डोंगरावरून खाली आले साक्षात्कारानंतर आणि त्यांनी काही टाळ वाजवायला सुरुवात केली नाही, ते कुठल्या देवळात गेले नाही, त्यांनी भगवी कफनी धारण केली नाही, त्यांनी संन्यास घेतला नाही, त्यांनी जमीन जुमला सोडून दिला नाही, त्यांनी व्यापार बंद केला नाही. वासी बेंद्र्यांच्या सारखे महान संशोधक हे नोंदवून ठेवत आहेत की ते अखेरपर्यंत शेती करत होते, अखेरपर्यंत व्यापार करत होते, तो त्यांनी बंद केलेला नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी एक गोष्ट केली, ती म्हणजे इंद्रायणीच्या डोहाजवळ थांबले आणि आपल्या धाकट्या भावाला घरी पाठवलं आणि त्याला सांगितलं की जा, आपल्या वाडवडिलांनी लोकांना कर्ज देताना जी कागदपत्र लिहून घेतलेली आहे, कर्ज खतं आहे, ती घेऊन ये. इथे एक गोष्ट आपल्या पुढे स्पष्ट होते, ती म्हणजे तुकारामांचं घराणं हे सावकाराचं घराणं आहे, किंबहुना महाजनाचं घराणं आहे, म्हणजे सावकारांनाही कर्ज देऊ शकेल अशी ऐपत असलेलं हे घराणं आहे. आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असलेलं घराणं आहे आणि वाडवडिलांनी लोकांना कर्ज दिलेली आहे, त्याची कागदपत्र, त्यावेळेला जमिनी लिहून घेतली असतील, भांडीकुंडी लिहून घेतली असतील, गुरंढोरं लिहून घेतलेली असतील, त्याची कागदपत्र आहेत. तुकारामांनी ती कागदपत्र आणायला सांगितली. कान्होबा घरी गेले, कागदपत्र घेऊन आले. कागदपत्र घेऊन आल्यानंतर तुकाराम कान्होबांना म्हणाले की आपण ही कागदपत्र इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकत. कान्होबा तयार झाले नाही. ते तयार झाले नाहीत म्हटल्यावर तुकारामांनी दुराग्रह केला नाही. त्यांनी काय केलं? वडलार्जी इस्टेटीमध्ये आपल्या बरोबर आपल्या भावाचाही वाटा आहे हे ध्यानात घेऊन त्या कागदपत्रांची वाटणी केली. भावाच्या वाटणीला येणारी कागदपत्र भावाला दिली आणि स्वतःच्या वाटणीला जी कागदपत्र आली ती इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि लोकांना कर्जातून मुक्त केलं आणि मग हा मनुष्य घरी आला. पुरावा काय? पहिला चरित्रकार महिपती नावाचा तुकारामांचा जो महत्वाचा, तो सांगतोय दोन विभाग करुणी निश्चित, कागद बुडविले उदकात, अर्ध विभाग कान्हा याते, देवुनी बोलत काय तया. कागदपत्रांचे दोन विभाग केले, त्यातला एक विभाग आपल्या भावाला दिला, कान्होबाला दिला, एक विभाग आपल्या वाटणीला जो आला त्याची कागदपत्र पाण्यामध्ये बुडवली आणि मग कान्होबाशी बोलायला सुरुवात केली, हे महिपतीनं स्पष्टपणानं नोंदवून ठेवले. तुकारामांना 7 दिवस चिंतन केल्यानंतर काहीतरी साक्षात्कार झाला, म्हणजे काय झाला, त्याचा उलगडा होण्यासाठी तो साक्षात्कार झाल्याबरोबर या माणसानं पहिली कृती कोणती केली ती पाहिली की त्या साक्षात्काराचा अर्थ आपोआप उलगडतो. हा साक्षात्कार कोणत्याही आध्यात्मिक स्वरूपाचा गूढ, याला अलौकिक म्हणता येईल, अतिमानवी म्हणता येईल, अलौकिक म्हणता येईल, पारलौकिक म्हणता येईल, अशा प्रकारचा हा साक्षात्कार अजिबात नव्हता. हा साक्षात्कार स्वच्छपणानं, निसंदिग्धपणानं सामाजिक आशयाचा होता हे यातून अगदी स्पष्ट होतं. कारण 7 दिवस जे काही चिंतन केलं त्यानंतर विठ्ठल दिसला आणि माझ्या भक्तीकडे वळ असं जर विठ्ठलानं सांगितलेलं असेल तर मग खाली आल्याबरोबर लगेच विठ्ठलाची भक्ती करण्यातच हा माणूस गुंतायला पाहिजे होता, त्याच्याऐवजी हा कर्ज खतं बुडवतो. आणि हे केव्हा घडले बघा, तुम्हाला मी सांगतो, हे मार्क्सनं मार्क्सवाद साम्यवाद सांगण्यापूर्वी जवळजवळ 225 वर्षे अगोदर तुकारामांनी स्वतःची सावकार म्हणून प्राप्त झालेली जी अधिकारशाही होती त्या आर्थिक अधिकारशाहीचं स्वतःहून विसर्जन केल्याचं दिसतं. मार्क्स डी क्लास व्हायला सांगतो, तुकारामांनी त्याच्या अगोदर 225 वर्ष स्वतःच्या कृतीनं डी क्लास होऊन दाखवलं असं आपल्याला दिसतं. आता कुणी असं म्हणेल की मी कालविपर्यास करतोय आणि ज्या संकल्पना तुकारामांच्या काळात नव्हत्या त्या त्यांच्यावर लादतोय आणि त्यांना मोठं करतोय,
असं म्हणण्याचं कारणच नाही, कारण त्यांनी कागदपत्र बुडवली आणि लोकांना कर्जातून मुक्त केलं ही कृती जर केलेली आहे तर त्या कृतीमधून निघणारा फक्त साधा सरळ निष्कर्ष मी आपल्यापुढे ठेवतोय. कोणत्याही प्रकारे अतिशयोक्ती करून त्या व्यक्तीला अधिक उंचीवर जाणीवपूर्वक घेऊन जाण्याचा कोणताही प्रयत्न यामधून मी करत नाही. आता आपल्याला असं दिसेल की तुकारामांचं चरित्र लिहिताना, वाचताना, कथा कीर्तन त्याच्यावर करताना, आपल्या मुलाबाळांना सांगताना, पुढच्या पिढ्यांना सांगताना, शाळेच्या अभ्यासक्रमात शिकवताना तुकारामांनी अशा प्रकारचं काहीतरी पाऊल उचललेलं होतं, ही घटना नोंदवणं हे आवश्यक आहे की नाही? तुकारामांच्या चरित्रामधली ही एक काही महत्वाची घटना आहे की नाही? की अशी ही घटना आहे की किरकोळ आहे, कुठली तरी कानाकोपऱ्यात नोंदवावी न नोंदवावी अशी फालतू घटना आहे. कर्ज खर्च बुडवली म्हणजे काय केलं? काही विशेष नाही केलं, त्यामुळे ते नोंदवण्याची काय आवश्यकता? अभ्यासक्रमातून मुलांना शिकवण्याची काय गरज आहे? इतकी ही उपेक्षा करावी, दुर्लक्ष करावी अशा घटना आहे काय? याचा आपण शांतपणाने विचार करावा. आणि मग महाराष्ट्राच्या एकूण लेखन संस्कृतीनं, वाङ्मयीन संस्कृतीनं तुकारामांच्या या कृतीला काय प्रतिसाद, काय न्याय दिलाय, काय त्याची केलेली आहे तेही आपण पाहावं. मी आवर्जून सांगतो, मी महाराष्ट्रभर हिंडलोय, महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या विद्यापीठातून, महाविद्यालयातून तुकाराम हा विषय शिकवणाऱ्या स्पेशल ऑथर म्हणून, लेखक म्हणून शिकवणाऱ्या, विषय साहित्यिक म्हणून शिकवणाऱ्या तारकांच्याशी बोललोय, MA ला विशेष अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांच्याशी बोललोय. यामधल्या बहुसंख्य लोकांना तुकारामांनी अशा प्रकारची काही कृती केली होती ही गोष्ट माहीत देखील नाही. मी त्यांना दोष देत नाही, थोडा बहुत येईल नाही येणार नाही अशातला भाग नाही, परंतु फार मोठा दोष देत नाही. कारण असं, तुकारामांचं चरित्र सांगणारी जी जी माध्यम आहेत त्या माध्यमाने ही कृती लोकांच्या मनावर ठसेल, बिंबेल, अंतःकरणावर काही परिणाम घडवेल इतक्या प्रभावी रीतीनं लोकांच्या पुढे ठेवलेलीच नाही. आता हे जे काही घडलेलं आहे हे अनवधानानं घडलेलं आहे का, हे चुकून घडलेलं आहे का, काय याच्या पाठीमाग ह्या देशातल्या संस्कृतीवर वर्चस्व ठेवणाऱ्यांचे काही हेत असू शकतात, लिहिणाऱ्यांचे काही स्वतःचे सांस्कृतिक डावपेच असू शकतात, याचा विचार आपला आपण करू शकतो. मला स्वतःला असं वाटतं की ही घटना नोंदवली जायला पाहिजे होती, फारशी नोंदवली नाही. एवढंच झालं नाही, आणखी काय झालं मी आपल्याला सांगतो. ही घटना तर नोंदवली नाहीच, पण ज्यांनी नोंदवली मग कुठेतरी कोपऱ्यामध्ये एखाद्या वाक्यात नोंदवली, याचाही काय परिणाम होतो ते आपण ध्यानात घ्या. वर्तमानपत्रामध्ये एक बातमी शीर्षस्थानी येते, त्यावेळेला आपण ती बातमी वाचल्याबरोबर आपल्या डोक्यात एकदम काय प्रकाश पडतो, तर आधीच्या दिवशी या संपूर्ण जगामध्ये घडलेली सर्वात महत्वाची घटना जर कोणती असेल तर ती ही आहे, असं मन आपलं अगोदरच एक तयार करून ठेवलेलं असतं त्या वर्तमानपत्राने. शीर्षस्थानी आलेली बातमी आणि कुठेतरी तिसऱ्या पानावर शेवटच्या बाजूला बारीक शहरात टाकलेली बातमी असली तर मग ती किरकोळ आहे, वाचली वाचली न वाचली अशी आहे हे सहज कळतं. जो शहाणा वाचक आहे तो ध्यानात घेतो वर्तमानपत्र कुणाचं आहे, हितसंबंध काय आहे, त्याला कुणाला मोठं करायचंय आणि कुणाला करायचं आहे हे ध्यानात घेतो, आणि मग कुठे टाकलेली बातमी, शीर्षस्थानी आलेली बातमी सर्वसामान्य माणसं एवढा विचार करू शकत. मग आपल्याला दिसेल पहिल्यांदा ही अत्यंत महत्वाची घटना चरित्रातली गाभा आहे. तुकारामांना समजावून घ्यायचं असेल तर तुकारामांनी कर्ज खातं बुडवलेली होती ही घटना विसरून तुकारामांना आपण समजूनच घेऊ शकणार नाही, हे व्यक्तिमत्व कळूच शकणार नाही आपल्याला. इतकी केंद्रस्थानी असलेली, इतकी गाभा ठरणारी महत्वाची अशी घटनाच सांगितली नाही, सांगितली तर एखाद्या वाक्यात सांगितली आणि सांगताना पुन्हा त्याचा तयार अन्वयार्थ देऊन ठेवला. म्हणून माझं भारतातल्या विशेषतः तरुण पिढीतल्या मुला मुलींना असं नेहमी आवाहन असतं की तुम्ही माहिती कुणाकडूनही घ्या, तपशील कुणाकडूनही घ्या,
परंतु त्या तपशिलाचे आणि माहितीचे तयार असे रेडीमेड असे अन्वयार्थ तुम्ही स्वीकारू नका. अन्वयार्थ तुमचे तुम्ही लावा, तुमचा तुम्ही विचार करा, तुमची बुद्धी वापरा, तुमचा विवेक वापरा, तर तुम्हाला या देशाचा इतिहास आणि कोणताही विषय असेल तर तो नीटपणाने समजू शकेल. मग ज्यांनी अन्वयार्थ तयार केला त्यांनी काय अन्वयार्थ दिला? त्यांनी अन्वयार्थ असा दिला की तुकारामांनी ही जी कृती केली ती कृती का केली? तर तुकाराम, मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे, संसाराला विटलेले होते, वैतागलेले होते, आपला सामाजिक क्रांतीचा इतिहास जे लोक अध्यात्माच्या आवरणाखाली झाकतात त्यांना तो इतिहास कधी करू शकत. आणि म्हणून ज्ञानात घ्या की रात्रंदिरा हा युद्धाचा प्रसंग कुठूनही काढून बघितला तरी त्या अभंगामध्ये सामाजिक संघर्ष आहे असावे. संघर्ष केला मी काही उदाहरण आता माझ्या विवेचनामध्ये आपण ठेवणारच आहे. आपल्याला असं दिसते की या 20-22 वर्षामध्ये या माणसाने या देशातील धर्म आणि संस्कृतीवर जबरदस्त मालकी असलेल्या अशा अत्यंत प्रभावी अशा एका वैदिक पंडितांच्या वैदिक परंपरेमधल्या लोकांच्या विरोधात जबरदस्त संघर्ष केला, जबरदस्त युद्ध केला. काय दिसतंय? कुणावर संघर्ष केला? या लोकांच्याकडे वेदांचा अधिकार होता, वाणीचा अधिकार होता, भाषेचा अधिकार होता, धर्माचा अधिकार होता, त्यांना उच्च मानलं जात होत, ज्यांचा शब्द घेण्यासाठी मानत सदैव त्यांचं ज्यांच्या पुढे तरी माणसं झोपी मुजरे घालते. राजे लोक त्यांना धरून राहत होते. मुस्लिम राजे असताना देखील मुस्लिमांच्या राजवटीमध्ये देखील हिंदूंचे खटले ज्यांच्या हातात धर्मशास्त्रांच्या राजाने होते लोकांच्या बरोबर या माणसानं 20-22 वर्ष जीव घेण्या संघर्ष केला असा. मग काय दिसतंय? हा जो माणूस दुबळा असता तर मग अत्यंत बलाढ्य लोकांच्या बरोबर त्यानं संघर्ष केला. केलंय काय बघा, जे ज्ञानाढ्य आहे, जे धनाढ्य आहे, बलाढ्य आहे, सगळी ताकद आहे त्यांच्या संघटनाला मंदिर जाऊन घातले. आणि इथे जे दुर्जन आहे त्यांची नख खुशाळ उठून काढा असं सांगितलं. याचा अर्थ स्पष्ट होतोय
की हे व्यक्तिमत्व दुर्बल होत, यांनी एवढ्या मोठ्या लोकांच्या बरोबर संघर्ष केला, तर गावाच्या गोरगरिबांच्याकडून कर्ज वसूल करायची असेल तर ती कर्ज वसूल करण्यासाठी तो माणूस त्यातून माणसाला हाताने धरून परस्पर देखील कर्ज वसूल करू शकला. कुवत नव्हती असं नाही, तर इच्छा नव्हती. आणि इच्छा काय नव्हती? इच्छा नव्हती असं कारण जीवनाविषयीचा काही दृष्टिकोन होता, काही जीवन मूल्य होते. संसाराला वैतागलेला भेटलेला आकांक्षा होता. सुखे करावा करायचं, संसार सुखाने करा, आनंदाने करा, पण फक्त एक अट दाखवली. काय अट दाखवली होती? जो या धन उत्तम व्यवहारे उदार विचारे, धन जे जोडायचं ते उत्तम मार्गाने जोडायचं. गोरगरिबांचे संसार मोड, त्यांच्या मुलाबाळांना उपासमारी मरण्याची वेळ आली, संसार उभा करा, ही हे जीवन मूल्य. आणि त्या जीवन मूल्यासाठी हा मनुष्य उदरला पडला आणि अन्नानं तडफडून बायको गेली. अहो जराचा आपण विचार केला तरी आपल्याला दिसते, एकदा स्वतःने नाकारले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले, नाही दुखलो अन्ना परी या मा जनार्दना, माझ्या घरात काही अन्नाचा दुष्काळ पडलेला नव्हता, पण या जनार्दनाविषयी कोण असल्यामुळं, प्रेम असल्यामुळं मी इकडे आलो. काही तत्वासाठी आलो असा का? दुष्काळ पडलेला नव्हता. नाही काही चिंता तो उपवासी, मी उपाशी म्हणजे अशी काळजी पडलेली नव्हती. आणि वस्तुस्थिती आहे, त्याचं कारण हे सावकाराचं घर आहे, दुष्काळ पडला हे घर आहे. पण दुष्काळ पडला याचा काय की सावकाराची बाय, सावकार म्हणजे आता यांचे वडील सावकाराचं आपण म्हणूया, आणि याची पत्नी अन्नाचं करून आणि यांचा मुलगा अन्नाचं करून तडफडून देण्याचा अर्थ काय होतो? सामाजिकदृष्ट्या अर्थ होतो की एका सावकाराची सून आणि एका सावकाराचा नातू दुष्काळामध्ये अन्नानं करून तडफडून मिळेल. असं सांगा, सावकारावर असा प्रसंग येत असतो काय? ज्यांनी दुष्काळ पाहिलेले आहे त्यांना हे माहीत आहे. अरे मग कसं झालं, रोगाची साथ आली आणि डॉक्टरचं दिवाळ निघालं असं म्हणण्याचा अर्थ काय? खरं म्हणजे ज्यावेळेला दुष्काळ पडतो त्यावेळेला सावकाराला देखील जर म्हणत असेल तर ती एक संधी बनते. पण माहित ना, तेव्हामध्ये दोन दोन तीन तीन वर्षांचं धान्य असायचं, कर्जाच्या दोन दोन तीन तीन वर्षांच्या धंदी असायच्या, आणि मग त्याचा उपयोग दुष्काळामध्ये ते धान्य दिलं, एक पायरी दिलं तर परत सुधीच्या दोन पायऱ्या तीन पायऱ्या पाच पायऱ्या परत घ्यायच्या अशा पद्धतीने दिलं जात असेल, हे जर ध्यानात घेतलं तर सावकाराच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचा प्रसंग येत नाही हे आपण समजू. बेलवेनी देखील हे नोंदवून ठेवले की तुकारामांची पत्नी अन्नानं करून तडफडून गेली, हे काही खरं नाही. पण तुकाराम हे व्यवहार शून्य आणि गोसट होते अशी प्रतिमा त्यांची रंगवायची ठरवलेली असल्यामुळे मग हरदासांनी किंवा आणि अन्य मार्गांनी मग ज्या कल्पना रचण्यात आल्या त्यामध्ये तुकारामांच्या बाबतीत अशा प्रकारचे चित्रण करत असा केला. आणखी आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, तुकारामांचा संसार मोडला हे खरं, पण संसार जो मोडतो तो केवळ कर्तृत्व शून्य माणसाचा संसार मोडतो असं नाही. संसार मोडण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. एक प्रकार हा असतो, बरोबर आहे, एखादा मनुष्य कर्तृत्व शून्य निघतो, आळशी असतो, व्यसनी असतो, त्याचा संसार मोडतो. वाढ वडिलांनी जे कमावून ठेवले तेही त्याला सांभाळता येत नाही. पण दुसरा एक प्रकार असतो संसार मोठ्याचा, आणि तो प्रकार म्हणजे कोणत्या तरी जीवन मूल्यासाठी प्रस्थापितांच्या बरोबर संघर्ष करण्यासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्याला जे वाटतंय ते मुक्तपणानं मानण्यासाठी जी माणसं उतरतात, एक प्रकारचं स्वातंत्र्य युद्ध लढायला तयार होतात,
मग कोणत्याही क्षेत्रातलं स्वातंत्र्य युद्ध असेल, राजकीय क्षेत्रातलं असेल, सामाजिक क्षेत्रातलं असेल, धार्मिक क्षेत्रातलं, सांस्कृतिक क्षेत्रातलं, आर्थिक क्षेत्रातलं, कोणत्याही क्षेत्रातलं स्वातंत्र्य युद्ध असेल, एखादा मनुष्य ज्या वेळेला असं स्वातंत्र्य युद्ध लढण्यासाठी उभा राहतो त्यावेळेला त्या स्वातंत्र्य युद्ध ते जर जिंकलं गेलं, ते जर यशस्वी झालं, तर ज्या प्रस्थापितांची साम्राज्य ढळणार असतात ते प्रस्थापित लोक सर्व प्रकारचे डावपे चाखून आपली सर्व ताकद पणाला लावून या स्वातंत्र्य योद्ध्यांचा बिमोर करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला तुकारामांचा संसार मोडला तो या प्रकारच्या युद्धामध्ये, या देशाच्या वैदिक पंडितांच्या बरोबर ज्या वेळेस धार्मिक मूल्यांच्या स्वातंत्र्यावरून जबरदस्त संघर्ष सुरू झाला त्यावेळेला त्या संघर्षाचा परिणाम स्वाभाविकपणे होत असतो तो त्यांच्या कुटुंबावर झाला. पण त्याचा अर्थ असा का लावणार आपण की हा मनुष्य व्यवहार शून्य होता, कुणीही अवाणी फसवावं कुणीही अवाणी फसवावं अशा प्रकारचा होता. 150 चमत्कार नावावर घातले की जे कधीही खरे आपण शकत नाहीत, पण खराखुरा सामाजिक आशयाचा चमत्कार तो मात्र कधीही सांगितला नाही. आणि या चमत्कारांच्या बाबतीत तर तुकारामांनी काय सांगून ठेवलंय, तुकारामांनी स्वतः सांगून ठेवलंय की मी कसलेही चमत्कार करत नाही. कपट काही एक नेणे भुलवा याचे लोक, नेणे भुलवा याचे लोक, दाऊ नेणे जडी बुटी, चमत्कार उठा उठी. चमत्कार म्हणजे कपट आहे असं अगदी स्पष्टपणानं तुकारामांनी या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. आणि मी असलं कोणतंही कपट करत नाही, लोकांना भुलवण्याचं कोणतंही कपट मी करत नाही. आणि मग यादीच्या यादी पुढच्या अभंगात दिलेली आहे, जडीबुटी नाही, अकस्मात काहीतरी घडतंय असा चमत्कार, असे चमत्कार मी करत नाही, मी मंत्रतंत्र करत नाही, अंगारा धुपारा देत नाही, कौल लावत नाही, हे सगळं तुकारामांनी सांगितलेलं आहे असं आपल्याला. जो मनुष्य स्वतः सांगतोय की मी चमत्कारासारखं कोणतंही कपट करत नाही त्याच्या नावावर 150 चमत्कार, आणि त्या चमत्कारामध्येच जणू त्याचं महात्म्य आहे असं म्हणून त्या चमत्कारांमध्ये या व्यक्तिमत्वाला बंदिस्त करून टाकलं. आणि त्या माणसानं जो एक क्रांतिकारक विचार या समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला होता तो विचार मात्र पूर्णपणे झाकून टाकला असं आपल्याला दिसेल. खरं म्हणजे तुकारामांच्या भोळसटपणाच्या ज्या कथा सांगितल्या जातात त्यातली एक तपासून नमुन्यासाठी आपण पाहिली तरी देखील मला वेळेचं भान आहे, मला अजून खूप विषय मांडायचा आहे, परंतु मी एवढा साताऱ्यावरून आलेलो आहे तर तुम्ही सोलापुरातल्या सोलापुरात मला थोडासा जास्त वेळ द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मी थोडंसं विस्तारानं काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो. तुकाराम भोळसट होते. उदाहरणार्थ काय, तर एका शेतकऱ्याचं शेत राखायला घेतलं आणि विठ्ठल विठ्ठल करत बसले, टाळ वाजवत बसले, पाखराने शेत खाऊन टाकलं, शेतकरी संतापला. मग परमेश्वरालाच काळजी पडली की आता माझ्या भक्ताला त्रास होईल, हा शेतकरी त्याला त्रास देईल, त्याला रक्षण केलं पाहिजे. म्हणून मग ज्या वेळेला मळणी झाली त्यावेळेला नेहमीपेक्षा जास्त धान्य पिकलं आणि मग तुकारामांच्यावरचं संकट टळलं. तुकारामांच्या चरित्रातून हे घ्यायचं, तुकारामांच्या चरित्रातून आपण हे घ्यायचं की परमेश्वर प्रत्यक्षामध्ये पाखरांनी जर कणसामधले दाणे खाल्लेले असतील आणि कणसांची पिशी झालेली असतील तर कधीही परमेश्वर कोणत्याही शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सुगीच्या वेळेला आलेला नाही ही वस्तुस्थिती. पण तुकारामांच्या मदतीला कसा आला, बर तुकाराम करत होते का, शेती कशी करावी. तुकारामांनी अहो किती सुंदर सांगितलं, हाच विषय इतका इतका उत्तम आहे. तुकारामांचा शेतकरी नावाच्या एका वेगळ्या पुस्तकामध्ये मी त्याचे काही नमुने अगदी पेरणी करण्यापासून ते मळणी करण्यापर्यंत आणि पुन्हा सगळी मशागत करण्यापर्यंत कशी वेळच्या वेळेला सगळं कसं करावं हे इतकं उत्तम तुकारामांनी सांगितलेलं आहे. पाखरं राखण्याचं काम कसं करावं ते सांगताना तुकाराम म्हणतात, नमुना म्हणून मी आपल्या पुढे ठेवतो, सोंकरी सोंकरी विसावा तोंवरी,
नको खाऊ उभे आहे तो. सोंकरी म्हणजे पाखरं राखणारा मनुष्य शेतकरी. ते त्याला म्हणतात हे सोंकरी हे सोंकरी, जोपर्यंत शेतात पीक उभं आहे तोपर्यंत तू विसावा घेऊ नकोस. शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण, पिका आले परी केले पाहिजे जतन. पीक उत्तम आलं, धान्य शेतामध्ये कणसामध्ये असं फुलून आलं तर संपलं नाही, जी मशागत केली त्याचं फळ जोपर्यंत घरात धान्याची पोती जात नाही तोपर्यंत विसावा घेऊन चालणार नाही. उलट ही कणसं भरली की मग चारी कोपरे सांभाळले पाहिजेत. पिकावर आलेलं आहे पण ते जतन केलं पाहिजे, नाहीतर काय होतं. आणखी एका अभंगात सांगतात, ओणव्या सोंकरी शेत खादले पाखरी, तैसा खाऊ नको दगा, राहुनी निदसुरा जागा. पाखरं राखण्यासाठी शेतकरी आलेला आहे आणि थोडासा हलगर्जीपणा झाला आणि तो खाली वाकला, नजर शेतावर राहिली नाही, तो ओणवा झाला तर एवढ्या वेळात पाखरं शेत खाऊन टाकतात. आणि हे जसं घडतं तसं मानवी जीवनात देखील होतं. म्हणून माणसानं देखील अर्धवट जागं राहू नये. त्या शेतकऱ्यानं ओणव्या सोंकरीनं शेतकऱ्यानं जसा दगा खाल्ला तसा माणसानं दगा खाऊ नये. शेताची राखण कशी करावी याविषयी जो इतका आदर्श वस्तुपाठ घालून देतोय मनुष्य, तो स्वतः ज्या वेळेला शेत राखायला बसतो त्यावेळेला त्याला शेत राखता येत नव्हतं, आणि तरी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले अशा प्रकारचा हा मनुष्य उपदेश करतो. म्हणजे अनेक विसंगतींनी भरलेलं हे व्यक्तिमत्व आहे अशी प्रतिमा लोकांच्या मनामध्ये फेकून द्यायची. त्याचं काय करायचं, जो मनुष्य स्वतः सांगतोय की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले किंवा वंदीनं पाहुले, आणि जो मनुष्य असं सांगतोय की सोंकरी सोंकरी विसावा तोवरी नको खाऊ उभे आहे तो माणूस ज्या वेळेला शेत राखायला बसेल त्यावेळेला तो नीटच राखेल यात काही शंका नाही तर दुसऱ्याला कोणता उपदेश केला असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की तुकारामांच्या नावावर हे जे चमत्कार घालण्यात आलेले आहेत ते स्वतःच मी कसलेही चमत्कार करत नाही असं सांगताना घातलेले आहेत. त्या चमत्कारांच्या मध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचं महात्म्य नाही. महात्म्य आहे ते त्यांनी जो विचार मांडला, जी कृती केली, जे आचरण केलं, जे आदर्श घालून दिले त्यामध्ये आहे. आणि मग आपल्याला असं दिसेल की सुरुवात कुठून केली तर स्वतः आपल्या सावकारशाहीचं विसर्जन केलं आणि मग लोकांच्या पुढे हा मनुष्य सादर झालेला आहे आपलं व्यक्तिमत्व घेऊन. लोकांना उपदेश करायचा तर लोकांना उपदेश जर करायचा असेल तर आपली कृती आधी तशी असली पाहिजे. समजा तुकाराम अभंगांमधून उपदेश करत होते, काय उपदेश करत होते तर संपत्तीचा मोह धरू नये, माणसानं त्या बाबतीत निस्पृह असावं. आणि संपत्तीचा मोह धरू नये असं कीर्तनामध्ये सांगायचं. ऐकायला बसलेला माणूस माना डोलावतोय, तुकारामाने काय उत्तम कीर्तन केलं. संसाराची आसक्ती राहू नये हा विचार मनावर किती बिंबवला म्हणून त्यानं आनंदाने डुलत घरी जायचं झोपायचं. आणि तो मनुष्य बिचारा सकाळी उठला की त्याच्या दारात तुकाराम आपली कर्ज खताची वही घेऊन उभे आहेत आणि तू माझं हे व्याज टाक नाहीतर या वर्षी तुला शेतात कुरी घालून देणार नाही, माझी कुरी जाईल. माझा मुद्दल टाक नाहीतर तुझी म्हैस मी माझ्या गोठ्यात नेऊन बांधणार, नाहीतर तुझी भांडी कुंडी मी घेऊन जाणार, नाहीतर तुझ्या बायकोला आणि मुलांना वेठ भिकारीसाठी माझ्या शेतावर पाठवून दे. हे जर तुकाराम करत असते तर तुकारामांना ही निस्पृहता सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला. आणि म्हणून तुकारामांनी एक तत्व घालून दिलं की संत व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर अर्भकाची साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे. एखादा शिक्षक काय करतो
त्याला भरभर लिहिता येत असतं पण भरभर लिहित नाही. तो पाटी हातात घेतो, पेन्सिल हातात घेतो, पेन्सिल टेकवतो, हळूच अक्षर काढतो, हे सगळं त्या मुलाला दाखवतो. का? तर त्याला कळलं पाहिजे की कुठं बोट टेकवायचं, कुठल्या बोटामध्ये पेन्सिल धरायची, कुठल्या कशी हातात पाटी धरायची, कसं गिरवायचं, ते त्याला सगळं कळलं पाहिजे. यासाठी तो तसं करतो. किंवा आईचं उदाहरण लगेच पुढे दिलंय की आईला भरभर चालता येत असतं पण ती भरभर जात नाही, मुलाच्या बोटाला धरल्यावर हळूहळू पाऊलं टाकते, मुलाला कळलं पाहिजे पाऊल कसं टाकायचं. तैसे संत जगी क्रिया करुणी दाबिती अंगे, त्या पद्धतीनं संत हे स्वतःच्या अंगानं क्रिया करून मग जगाला तसं दाखवतात. म्हणून आपल्याला असं दिसेल की तुकारामांना ज्या वेळेला असं दिसलं की अवतीभोवती जे चाललेलं आहे ते काही चांगलं नाही, धर्माच्या नावाखाली जे काही सांगितलं जातंय, जी फसवणूक चाललेली आहे, जी ढोंगबाजी चाललेली आहे, याच्यामधून लोकांना सोडवलं पाहिजे. बुडती हे जन न रेखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे केवळ आध्यात्मिक अर्थानं नाही, तुकारामांना अध्यात्म अगदीच टाकाऊ वाटत होतं असं टोकाचं विधान मी अजिबात करत नाही, परंतु प्रत्येक वेळेला त्यांच्या सामाजिक आशयाच्या अभंगांना देखील अध्यात्मामध्ये गुंडाळून टाकण्याची आवश्यकता नाही, त्यातला सामाजिक आशय देखील नीटपणानं आपण ध्यानात घेतला पाहिजे असं मला. आणि लोक बुडतात म्हणजे काय होतं, तर त्यांना दिसत होतं की धर्माच्या नावावर जे काही चाललंय ते चांगलं नाही चाललेलं. आणि मग आपल्याला असं दिसेल की त्यांनी धर्माची सगळी चिकित्सा चालू केली. धर्माच्या नावावर जी जी मूल्य सांगितली जात होती ती ती सगळी तपासून घेतली. आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो आणि तुकारामांच्या अभंगांच्या आधारे नम्रपणानं आपल्या पुढे मांडू इच्छितो की वैदिक परंपरेमधलं एक देखील मूल्य तुकारामांनी जसंच्या तसं स्वीकारलेलं नाही. मग त्यांची चरित्र लिहिणारे पंडित त्यांना वैदिक परंपरेमध्ये बसवण्याचा अटोकाट प्रयत्न कितीही करोत तो प्रयत्न कदापि यशस्वी होऊ शकत नाही, कारण वेदांच्या बाबतीमध्ये आणि संपूर्ण वैदिक परंपरेच्या बाबतीमध्ये अत्यंत डोळसपणाची भूमिका, अत्यंत जागरूकपणाची भूमिका तुकारामांनी घेतलेली आहे असं आपल्याला दिसतं. प्रत्येक मूल्य तपासून घेतलं. त्यावेळेचा धर्म कशामध्ये अडकलेला होता? सोवळ्यावळ्यामध्ये अडकलेला होता. तुकारामांनी प्रश्न केला, काय बा करीशी सोवळे ओवळे, मुळाला आपल्यातलं कसलं सोवळं ओवळं घेऊन घेत, विशिष्ट कपडे अंगावर घातले, तीन वेळा आंघोळ केली, विशिष्ट वर्णामध्ये जन्माला आलेला असला, वेदांचा अधिकार असला म्हणजे तो सोवळा होतो असं नाही. सोवळा कोण? जो परस्त्री आणि परधन या बाबतीत सोवळा तो सोवळा, आणि या बाबतीत जो ओवळा तो ओवळा, बाकीच्या कसोट्या नाहीत. धर्माला नैतिकतेची कसोटी लावली, धर्माला धर्मशास्त्राच्या चाकोरीतून बाहेर काढलं. नुसता चाकोरीतला, पुस्तकांनी सांगितलेला, पंडितांनी सांगितलेला, पुरोहितांनी सांगितलेला धर्म म्हणजे धर्म नव्हे, तर ज्याला नीतीचा पाया आहे तो खरा धर्म, हे तुकारामांनी सांगितलं. मग हा विधी निषेधाचा भारा घेऊन मी काय करू असं त्यांनी म्हटलं. आणि आपलं जर सगळं कर्मकांड परंपरेमधलं बघितलं तर विधी आणि निषेध वारंवार आपल्याला दिसतात. विधी म्हणजे हे अमुक अमुक करावं, निषेध म्हणजे अमुक अमुक करू नका, अमक्या वारी अमुक करू नका, तमक्या दिवशी तमुक करू नका, अमुक दिशेला ते करू नका, ते करू नका. पायाच्या बेडा घालून ठेवलेल्या मानवी प्रतिभा उत्फुल्लपणानं जी विकसित व्हायला पाहिजे होती ती या विधी निषेधाने कधी होऊ दिली नाही. तुकारामांनी या विधी निषेधांवर आघात केला आणि मानवी बुद्धी मानवी मन हे स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला दिसेल. ते म्हणाले, काय यज्ञयाग, यज्ञयागामध्ये आहुती दिली की मग पुण्य मिळतं, परलोकात गेल्यावर स्वर्ग मिळतो वगैरे वगैरे सांगितलं जातं. मीमांसक आपल्याला सांगतात स्वर्ग कामो यजेत, ज्याला स्वर्गाची इच्छा असेल त्यांना यज्ञ करावा. तुकाराम म्हणाले, कोट्यवधी यज्ञांच्या पेक्षा एक नाव घेणं परमेश्वराचं पुरेसं आहे. हे केवळ आध्यात्मिक अर्थानं हे पाहता कामा नाहीये. हे नाव घ्यायला सांगितलं यामध्ये एक क्रांती आहे दडलेली, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला यज्ञयागांच्या मार्गानं जाणं शक्य नव्हतं, त्याचं किचकट कर्मकांड त्यांना कदापि करता येत नव्हतं आणि त्यामुळे त्यांना तो मार्ग बंद होत होता. आणि म्हणून
तुम्ही परमेश्वराचं नाव घेतलं तरी तुमचा उद्धार होतो. आणि एवढंच नव्हे तर वेदांचा उच्चार करताना तुम्ही सोवळत असलं पाहिजे, तो उच्चार शुद्ध झाला पाहिजे. उच्चाराच्या शुद्धतेविषयी किती किती प्रकार सांगण्यात आलेले आहेत. उदात्त, अनुदात्त, ह्रस्व दीर्घ, अमुक तमुक, इतकी बंधनं होती. तुकारामांनी सांगितलं उलटं नाव घेतलं तरी चालेल. आंघोळीचा सोडा तोंड न धुता ईश्वराचं नाव घेतलं तरी चालेल. हे कशाकरता सांगितलंय? अरे माझा शेतकरी आहे, त्याला उठल्याबरोबर म्हशीचं शेण काढायचं आहे, बैलाला वैरण टाकायची आहे, तो नदीवर जाऊन आंघोळ करून येईल, परमेश्वराचं नाव घेईल आणि मग त्या म्हशीचं शेण काढेल आणि मग बैलाला वैरण टाकेल, हे शक्य नाही. त्याला तोंड न धुता देखील त्याला ती कामं करावी लागतात. त्याला काहीतरी त्याच्या जगण्यासाठी मार्ग हवा, तो मार्ग देण्याचा प्रयत्न. आणि दुसरं असं सांगितलं, तिळ जाळीले तांदूळ, तिळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. काय यज्ञाचा उपयोग? यज्ञ केला आणि तिळ आणि तांदूळ त्या यज्ञामध्ये जाळलेत आणि ते जाळल्यानंतर काम विकार, काम वासना आणि क्रोध हे जर तसेच्या तसे, हे खळ, हे दुष्ट जर तसेच्या तसे तुमच्या अंतर्यामी असतील तर मग त्या यज्ञाचा उपयोग काय? आणि म्हणून तुम्हाला जर करायचं असला, आहुती द्यायची असली तर आपल्या या विकारांची आहुती द्या. श्राद्धाच्या बाबतीत सांगितलं, श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध आणि आपल्या पितरांना अन्न मिळालं पाहिजे, नाहीतर ते तिथे उपाशी राहतील. म्हणून अत्यंत आदरानं श्राद्ध आपण करतो. चार्वाकाने त्याच्यावर हल्ला केला, त्यावेळेला चार्वाक नास्तिक म्हणून आपण त्यांना उडवून लावू शकतो, पण संत तुकाराम म्हणतात भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान. एखादा मनुष्य भुकेनं तडफडत असतो आणि उपासमारीनं मरतो आणि मग त्या जिवंतपणी त्याला अन्न पाहिजे असतं, त्यावेळेला त्याला अन्न मिळत नाही आणि तो मरण पावल्यावर मात्र त्याला पितृलोकामध्ये उपाशी राहावं लागू नये म्हणून पक्वान्न केली जातात आणि मग ती पक्वान्न स्वतःच आवडीनं खाल्ली जातात आणि इतरांना खाऊ घातली जातात. ज्याला हवी असतात त्याला काही मिळत नाही, हे संत तुकारामांनी सांगितले. सगळ्या मूल्यांची चिकित्सा केली, तप करण्याची आवश्यकता नाही, उपवास देखील करण्याची आवश्यकता नाही, वनात जाण्याची आवश्यकता नाही, याविषयीचे असंख्य अभंग तुकारामांचे आहेत असं आपल्याला दिसेल. कासया करावे तपाचे डोंगर, तप करण्याचं काय कारण आहे? तीर्थयात्रेला जाण्याचं देखील महत्व तुकारामांनी सांगितलेलं नाही. तीर्था जाऊन या काय तुवा केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी. तीर्थक्षेत्राला जाऊन काय केलंस? नुसती कातडी धुवून आलास. मन तसंच आहे, मग त्या तीर्थाला जाण्याचा उपयोग काय? तीर्थी धोंडा पाणी, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थामध्ये जी मूर्ती आहे, देव आहे असं म्हणून तू जातोस, तो धोंडा आहे. तिथं जे तीर्थ आहे नदीमध्ये असं म्हणजे पवित्र पाणी आहे असं म्हणतोस, ते तीर्थ नाही, ते पाणी आहे. तुला जर देव शोधायचं असेल आणि तेही इथं पुण्य केल्यावर स्वर्गात असा उधार नव्हे, तर रोख देव शोधायचा असेल तर जिथं सज्जन आहे, संत आहे, तिथं जा, तिथं तुला. आणि संत म्हणजे कोण याची व्याख्या आहे. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. संतत्वाची आणि देवत्वाची व्याख्या रंजल्या गांजल्या लोकांचं दुःख जो दूर करतो त्याच्याशी जोडलेली आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. एरवी संत नाना प्रकारचे होते, जटा वाढवल्या की संत होत. तुकाराम म्हणाले अरे जटा वाढवल्यावर संत आणि साधू होत असता आणि त्याचा उद्धार होत असता. तर वनामध्ये निसर्गत काही प्राण्यांना आयाळ असते, त्यांचा उद्धार झाला असता. आंघोळ केल्यामुळे जर उद्धार होत असता तर पाण्यात मगरी राहतात आणि कावळे पाण्यात बुड्या मारतात, त्यांचा उद्धार झाला असता. अंगाला राख फासल्यामुळे उद्धार होत असता तर गाढव देखील राखेत लोळतं, त्याचा देखील उद्धार झाला असता. गुहेत जाऊन तप केल्यामुळे उद्धार होत असता तर उंदीर देखील बिळात उड्या मारतो, त्याचा देखील उद्धार झाला असता. हे सगळे तुकारामांचे अभंग आहेत. मी आपल्याला आवर्जून सांगतो, एका अक्षराची अतिशयोक्ती नाही किंवा विकृतीकरण नाही. सगळे अभंग मी पुस्तकामध्ये दिलेले देखील आहेत. तुकारामांनी हा विचार मांडलेला आहे. आपण ध्यानात घ्या, हे ज्या वेळेला ते मांडत असतील त्यावेळेला यांच्यावर, या गोष्टींच्यावर ज्यांची उपजीविका अवलंबून असेल, ते किती संतप्त झाले असतील, ते किती चिडले असतील, ते आपल्याला सहजपणानं कळू शकतं. पण तुकारामांनी हा सगळा हल्ला केला. ज्योतिषाचं मी तोंड बघणार नाही असं सांगितलं. त्यांनी दुकान मांडलेलं आहे. मांत्रिक लोक म्हणतात की मी मंत्र म्हणेन
आणि मग तुझ्या आजारी मुलाला बरं करीन, अमुक करीन, तमुक करीन. तुकारामांनी सांगितलं हा मांत्रिक म्हणजे काळतोंड्या कुत्र्यासारखा आहे. एवढंच म्हणाले नाही, ते म्हणाले आणि काय म्हणाले पाहण्यासारखा आहे बघा. मांत्रिक म्हणतो की मी अंगारा धुपारा देईन आणि किंवा मंत्र म्हणीन आणि तुझ्या मुलाला बरा करीन. तुकाराम या लोकांना विचारतात, जरा विचार करायला सांगतात. ते म्हणतात तयांचे स्वाधीन दैवते असती तरी का मरती त्यांची पोरे. अरे जरा विचार करा की जे मांत्रिक तुमच्या मुलांना बरं करतो असं म्हणतात, त्यांचीही मुलं लहान वयामध्ये मरतात. त्या काळामध्ये आरोग्याच्या सोयी नव्हत्या, बालमृत्यू मोठ्या प्रमाणात होत होते आणि अशा लोकांचे जे मांत्रिक आहेत त्यांच्याही घरामध्ये ते होत असतील. हे विज्ञानपूर्व काळामध्ये केवळ विवेकाच्या जोरावर, केवळ नैतिक जाणीवांच्या जोरावर तुकारामांनी माणसांच्या बुद्धीला खदखदा हलवून सोडलेला आहे असं आपल्याला आवाहन केलं. अरे जरा विचार करा, तो लाख सांगतोय की मी माझ्या हातात देव आहे, मी मंत्र म्हटला की देव प्रसन्न होणार आणि तुझ्या मुलाला बरं करणार. हे जर तो करू शकत असता तर स्वतःच्या मुलाला का करू शकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, ही नुसती टिंगलटवाळी नाही आहे, ही नुसती नास्तिकता नाही आहे, हे नुसतं पाखंड नाही आहे, हे नुसतं खंडन नाही आहे. यामध्ये बुद्धीला आवाहन आहे. विचार करा, स्वतंत्रपणाने विचार करा आणि खरा धर्म कशामध्ये आहे त्याचा शोध घ्या असं सांगितलंय. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती असं ते म्हणतात. आणि या मांत्रिकांचं एखाद्या वेळेला खरं घडतं, ते का घडतं हे देखील संख्याशास्त्राच्या पद्धतीनं जणू काही त्यांनी सांगितलंय. ते म्हणतात मांत्रिक सांगतो अमुक होईल तमुक होईल आणि लोकांचा विश्वास बसतो. का बसतो? एकी बेकी न्याये ए तसे प्रचित तेणे लोक समस्त भूलताती. तो जो मांत्रिक अनेक गोष्टी सांगतो त्यातली एखादी गोष्ट ही खरी घडते आणि त्या गोष्टीच्या आधारे लोक ते खरं मानायला लागतात. एकी बेकी न्याये, एखाद दुसरी गोष्ट खरी घडते आणि तिच्या आधारे लोक खरं हे खरं मानू नका. या सगळ्या कर्मकांडाचं आणखी कितीतरी उदाहरणं देता येतील, नमुना म्हणून मी ही आपल्या पुढे. देवाविषयी जे विचार मांडले ते कसे? तुकाराम विठ्ठल भक्त होते पण परंपरेतला ईश्वर आणि तुकारामांचा ईश्वर यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. त्यांनी माझा हा विठ्ठल कोवळा आहे हा सोवळ्या वावळ्याच्या पलीकडे गेलेला आहे, हा दूर लोटणारा नाही असं वारंवार सांगितलेलं आहे असं आपल्याला दिसेल. आणि रंजल्या गांजल्या लोकांशी त्यांनी ते जोडलं हे आपण पाहिलं. आणि म्हणून मग ते काय सांगतात, मूर्तीमध्ये देव शोधणं हे तुकारामांना मान्य नाही. ते काय म्हणतात बघा, तुम्ही पूजा करत बसलात आणि जर एक प्रसंग आला तर काय ते सांगतात की दारामध्ये जर संत आला कोणी, संत म्हणजे पुन्हा जटा वाढवलेला वगैरे नव्हे, दारामध्ये जर संत आला तर काय करावं, देव सारावे परते संत पूजावे आरते. तुम्ही देवपूजा करायला बसलाय, देवाच्या मूर्ती बाजूला सारा आणि त्या संताची त्याला जवळ घ्या आणि त्याची पूजा करा. कुठल्याही बंधनात चाकोरीच्या हा मनुष्य अडकत नाही असं आपल्याला दिसेल. आणि मग तुकाराम देवावर विसंबणारे, सतत विठ्ठल विठ्ठल करणारे आणि त्यामुळे देश बुडवला अशी जी टीका केली जाते, दैववादी म्हणून शिक्का मारलेला आहे. मी फक्त दोन उदाहरणं आपल्या पुढे ठेवतो. तुकाराम दैववादी नव्हते ह्याची शेकडो उदाहरणं त्यांच्या अभंगातून आणि आचरणातून, कृतीतून, चरित्रातून देखील आपल्याला देता येतात. मी फक्त दोन उदाहरणं आपल्या पुढे ठेवतो. त्यातलं एक उदाहरण असं, ते म्हणतात आपल्याकडे ब्रह्मदेव हा दैवाची निर्मिती करणारा, त्यानं जे कपाळावर लिहिलं असेल सटवीच्या मदतीनं, सटवी म्हणजे षष्ठी, षष्ठी ही देवता मानली किंवा पंचमी, पाचवीला पूजलंय आपण म्हणतो, म्हणजे पंचमीला किंवा षष्ठीला आपल्या कपाळावर ब्रह्मदेवानं जे लिहून ठेवलेलं असेल तेच घडतं ह्या दैववादामध्ये भारतीय समाज मोठ्या प्रमाणात अडकलेला आणि संतांनी हा दैववाद रुजवला वाढवला असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. तुकाराम काय म्हणतात बघा, तुकाराम म्हणतात ब्रह्मदेवाला संस्कृतमध्ये नशिबाचा देव या अर्थानं विधी हा शब्द आहे. विधी म्हणजे ब्रह्मदेव आणि त्याला स्वयंभू मानण्यात आलेलं आहे. स्वयंभू मानण्यात आलेलं आहे
म्हणजे त्याची निर्मिती कुणी केलेली नाही, तो स्वतंत्र आहे, स्वतंत्रपणानं स्वतःचा स्वतः निर्माण झालेला. आता पुन्हा त्यामध्ये वेगवेगळे संप्रदाय असतात, त्यांच्यात भांडणं असतात. ब्रह्मदेवाच्या संप्रदायापेक्षा विष्णूच्या संप्रदायाला ज्या वेळेला महत्व यायला लागलं, ब्रह्मदेवाला स्वयंभू मानलं तर विष्णूला कमीपणा येतोय असं ज्या वेळेला वाटायला लागलं, त्यावेळेला वैष्णवानी ब्रह्मदेव हा विष्णूच्या नाभी कमलातून निर्माण झालेल्या अशी कथा तयार करून त्याला कमी लेखलं. हे आपल्या देवाकडं खेचून घेण्याची आपल्या एक प्रकारची जाहिरातीची जी पद्धत असते तसा हा प्रकार आहे असं आपल्याला सहजपणानं म्हणता येतं. एका क्षेत्रातला नियम दुसऱ्या क्षेत्राला लागू करायचा झाला तर. पण तुकाराम या बाबतीमध्ये ब्रह्मदेवाच्या बाबतीत काय म्हणतात ते पाहण्यासारखं आहे की हा स्वयंभू मानला जातो, हा नशीब लिहिणारा मानला जातो. तुकाराम म्हणतात, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आई ते केले न हो. जनिता म्हणजे पिता, बाप. आम्ही विधीचे बाप आहोत, तुकारामांनी स्पष्टपणे, आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहोत, स्वयंभू. आम्ही स्वयंभू आहोत, तो स्वयंभू नाही. आम्ही, आम्हाला कुणी बनवलेलं नाही, आम्ही स्वयंभू आहोत. म्हणजे ब्रह्मदेवाने आम्हाला घडवलेलं नाही, तर आम्ही ब्रह्मदेवाला घडवलेलं आहे. आणि असं त्यांनी अनेकदा म्हटलंय की भक्त हा देवाचा जनित आहे, भक्तानं देवाला निर्माण केलेला आहे. तेव्हा नशीब लिहिणाऱ्या देवाचे आम्ही बाप आहोत असं जे तुकाराम म्हणतात ते तुकाराम दैववादी होते असं अजिबात म्हणताय. दुसरं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो, शेतकऱ्याच्या जीवनातलं त्यांनी सांगितलेलं आहे. सामान्यत एखाद्या कुटुंबामध्ये जर मृत्यू झाला तर त्या कुटुंबामध्ये अग्रक्रमानं करण्याचं काम म्हणजे मरण पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणं हे असतं. पण तुकाराम म्हणतात की एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि पेरणीसाठी नेमकी घात आलेली असेल, योग्य वेळ आलेली असेल, तर शेतकरी काय करतो? मढे झाकून या करती पेरणी, कुणबी याची वाणी लवल आहे, तयापरी करी स्वहित अपुले, जयासी फावले नरदेह. का प्रयत्नवादाचा इतका उत्तुंग आविष्कार जगाच्या वाङ्मयात फार फार विरळा आपल्याला सापडेल, आणि ज्यानं तो केला त्या महापुरुषाला दैववादी म्हणून कलंकित करण्यात आलं आपल्या समाजामध्ये असं आपल्याला दिसेल. मनुष्य सांगतोय की त्या तो शेतकरी काय विचार करतोय, मरण पावलेली व्यक्ती तर आता परत येऊ शकत नाही, पेरणीची वेळ आलेली आहे, घात आलेली आहे, त्यावेळेला जर मी पेरणी केली नाही आणि मग पाहुणे आले, अमुक झालं तमुक झालं, 10 दिवस 12 दिवस त्यात गेले आणि पेरणी वेळेवर झाली नाही, तर मग पीक येणार नाही, माझं जी कच्ची बच्ची राहतील ती उपाशी मरतील, म्हणून ते झाकून ठेवायचं, जाऊन पेरणी करून यायची, मग अंत्यसंस्कार करायचे. या पद्धतीनं माणसानं वागावं, ज्याला नरदेह लाभलेला आहे त्यानं स्वतःच्या हिताच्या बाबतीमध्ये अशी सावधगिरी करावी. आता कुणी म्हणेल ही कवीने केलेली अतिशयोक्ती आहे किंवा हे काहीतरी कठोरपणाचं आहे, निर्दयपणाचं आहे. नाही, तुकाराम त्याचंही कारण सांगतायत. त्यांनी पुढे त्याच अभंगात पुढे म्हटलंय की शेतकऱ्याला असं का करावं लागतं, शेतकऱ्याला असं करावं लागतं, त्याचं कारण ते म्हणतात, ओटीचे परीस मुठीचे ते वाढे. शेतकरी ज्या वेळेला पेरणी करतो त्यावेळेला त्यानं पोटावर एक पिशवी बांधलेली असते ओटी म्हणून, तिच्यामध्ये बी असतं. डाव्या हातानं कासरा धरलेला असेल तर उजव्या हाताच्या मुठीमध्ये तो बी घेतो आणि त्या चाड्यावर ठेवतो आणि ते तिफणीमधून बी पडतं. आता तुकाराम काय म्हणतायत की शेतकऱ्याच्या मुठीमध्ये बी आहे, ती मूठ ढिली केलेली आहे आणि बी जमिनीच्या दिशेनं प्रवास करू लागते. ते उघडलेल्या मुठीतलं बी हे जे आहे ते आणि ओटीमध्ये असलेलं बी यांच्यामध्ये किती अंतर आहे? वो एक हातभराचं अंतर आहे. आणि वेळेच्या दृष्टीनं बघितलं तर काही क्षणाचं, ती मूठ रिकामी झाली की पुन्हा ओटीतलं बी मुठीत येणारच आहे. पण समजा मूठ अशी रिकामी केली आहे आणि त्याच वेळेला गारांचा पाऊस सुरू झाला, शेतामध्ये जास्त चिखल झाला, वादळ सुटलं, बैल बसला, पेरणी थांबवावी लागली, तर काय घडतं? मुठीतलं जे बी आहे
ते जमिनीत जाऊन अंकुरतं आणि त्याच्या अनेक पिढ्या फुलत 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 ते अस्तित्वात राहतं, आणि जे ओटीत बी राहिलेलं आहे ते कायमचं वाणचं ठरू शकतं, ते कधी जमिनीच्या उदरात जात नाही असं घडू शकतं केवळ काही क्षणांचा फरक झाल्यामुळं, काही क्षणांचं अंतर पडल्यामुळं एवढं घडू शकतं. जे ओटीत आहे ते जोपर्यंत मुठीत आलेलं नाही तोपर्यंत त्याचा मार्ग यशाच्या दिशेनं योग्य सुरू झालेला असं म्हणता येत नाही. आणि म्हणून माणसानं वेगानं आपलं काम केलं पाहिजे, अंत्यसंस्कार प्रसंगी बाजूला ठेवून काम केलं पाहिजे असं जे तुकाराम म्हणतात त्याचं कारण हे. एवढं जो मनुष्य सांगतोय याच्यावर किती लाव, याच्यावर महाकाव्य लिहिलं जाऊ शकेल केवळ या एका अभंगावर. एवढा प्रयत्नवादाचा हा मोठेपणा तुकारामांनी या अभंगातून सांगितले. तुकारामांनी वैदिक परंपरेमधलं कर्मकांड नाकारलं, जसं देवाच्या संकल्पनेला एक वेगळा आकार दिला, संताच्या संकल्पनेला वेगळा आकार दिला, त्याप्रमाणे वैदिक परंपरेमधले अत्यंत महत्वाचे असे दोन स्तंभ जे तेही तुकारामांनी गदगदा हलवून सोडले असं आपल्याला दिसेल. त्यातलं वैदिक परंपरेचे दोन महत्वाचे स्तंभ आहेत ज्याच्यावर ती टिकून राहिली, त्यातला एक म्हणजे वेदांचं महात्म्य, वेद प्रामाण्य, आणि दुसरं चातुर्वर्ण्य. मी जास्त वेळ न घेता काही फक्त मोजकी उदाहरणं आपल्या पुढे ठेवून या बाबतीमध्ये तुकारामांनी काय केलं ते आपल्याला सांग. वर्णव्यवस्था तुकारामांनी बाजूला फेकून दिली असं आपल्याला दिसत. वर्ण अभिमाने कोण झाला पाव, कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज लागे. वर्णाचा अभिमान बाळगून कोण पावन झालेला आहे ते मला सांगा असं ते म्हणतात. याती कुळ येथे असे अप्रमाण, जात आणि कुळ हे इथं अप्रमाण आहेत, त्याचा आधार घेण्याचं काहीही कारण नाही असं तुकाराम सांगताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून ब्राह्मणापासून ते चांडाळापर्यंत सर्व नारी नरांना आणि मुलांनाही या मार्गाचा अधिकार आहे असं सांगितलं. सर्वांना अधिकार आहे. तुकारामांनी काही वेळा अशी टीका केली जाते की अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये समता आणली पण सामाजिक क्षेत्रात आणली नाही. पण हेही तपासून घेतलं पाहिजे. फक्त एक दोन तीन पुरावे आपल्या पुढे ठेवतो की ज्यामुळं तुकारामांनी सामाजिक क्षेत्रात देखील समतेचा आग्रह धरलेला होता असं आपल्याला दिसत. आपणा लागे काम वाण्या घरी गुळ, त्याचे याती कुळ काय किजे असं तुकाराम विचारतात. आपणाला गुळासारखा पदार्थ खरेदी करायचा आहे, तर मग तो पदार्थ विकणारा मनुष्य कुठल्या जातीचा आणि कुठल्या कुळाचा आहे हे आपल्याला काय करायचं? पैसे टाकावेत आणि ती वस्तू खरेदी करावी म्हणजे झालं. सामाजिक व्यवहार आहे, माल खरेदी करताना जात कुळ पाहण्याची गरज नाही. सामाजिक व्यवहारामध्ये तुकारामांनी समता आणलेली आहे. ही केवळ आध्यात्मिक क्षेत्रातली समता नाही असं आपल्याला दिसेल. दुसरं उदाहरण सांगतो, यातीही न झाला गावीचा मोकाशी, त्याच्या वचनाशी मानू नये असा प्रश्न विचार. की एखादा यातीहीन हलक्या जातीतला मनुष्य हा जर गावाचा मोकाशी झाला, गावाचा प्रमुख झाला, तर त्याची आज्ञा काय मानायची नाही असं तुकारामाने विचारलं. त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ दुहेरी आहे. तुकारामांना हे मान्य आहे की हलक्या जातीतला मनुष्य गावाचा मोकाशी होऊ शकतो, आणि दुसरं तो जर गावाचा मोकाशी झाला तर त्याच्या हाताखालच्या लोकांनी ते जरी स्वतः त्या मोकाशापेक्षा अधिक उच्च जातीतले असले तरी त्या मोकाशानं दिलेली आज्ञा त्यांनी मानली पाहिजे असं तुकाराम सांगतात. याला कुठल्याही आध्यात्मिकतेचा, आध्यात्मिक समतेचा स्पर्श आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. सामाजिक समतेचं हे उदाहरण आहे, यात काही शंका नाही. यापेक्षा आणखी त्यांचा एक अभंग सांगतो. असं म्हणतात, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित्त काही देह त्यागी ताही नाही. त्याचा अर्थ असा की तुकारामांची ब्राह्मणाची कल्पना काय आहे ते अनेक अभंगातून, म्हणजे सामान्यतः ज्याला ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, किंवा समतेचं तत्व जो जाणतो तो ब्राह्मण, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली होती. म्हणून ते असं म्हणतात की एखाद्या महार व्यक्तीला स्पर्श केला आणि स्पर्श झाला, त्या व्यक्तीने स्पर्श केला
म्हणून जर एखादा ब्राह्मण संतप्त झाला, त्याला कोप आला, तर काय घडतं? तर ते म्हणतात, आता इथं धर्मशास्त्र काय सांगतील आणि तुकाराम काय सांगतात त्यातलं अंतर आपण समजावून घ्यावं. धर्मशास्त्र काय सांगतील की अस्पृश्य व्यक्तीचा स्पर्श झाला म्हणजे अस्पृश्याच्या हातून पाप झालं, तसंच यालाही विटाळ झाला म्हणून यानं तो विटाळ दूर व्हावा म्हणून आंघोळ केली पाहिजे, काहीतरी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे वगैरे वगैरे. तुकाराम काय सांगतायत? तुकाराम असं सांगतायत, त्याचा स्पर्श झाला हे पाप नव्हे, त्याचा स्पर्श झाला म्हणून जर ह्याला राग आलेला असेल तर तो राग येणं हे पाप आहे. आणि हे पाप किती आहे म्हणून त्यांनी सांगितले, स्पष्ट सांगितले, काही शंकरामध्ये तया प्रायश्चित्त काही देह त्यागिताही नाही. काय अर्थ? प्रायश्चित्त अनेक असतात, 3 दिवस उपवास करा, 2 दिवस उन्हात बसा, अमुक करा, तीर्थयात्रेला जा, एक एक घास कमी करत नाही किंवा एक एक घास वाढवत नाही, असे प्रायश्चित्तांचे नाना प्रकार आपल्याकडे आहेत. पण देहांत प्रायश्चित्त हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त, जे राघोबा दादांना सुनावण्यात आलेलं होतं की अग्नीमध्ये उडी टाकून, विषप्राशन करून किंवा पाण्यात समाधी घेऊन देह नष्ट करणं म्हणजे मृत्यू स्वीकारणं देहांत प्रायश्चित्त, सर्वात मोठं याच्यापेक्षा मोठं प्रायश्चित्त असू शकत नाही. पण तुकाराम काय म्हणतायत? तुकाराम म्हणतायत की महार व्यक्तीचा स्पर्श झाल्याबद्दल ज्याला राग येतो त्या माणसाचं पाप एवढं मोठं आहे की त्याला देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी देखील त्या पापातून मुक्त होता येत नाही. आता मला असं सांगा, ह्यामध्ये सरळ सरळ अस्पृश्यतेचा प्रश्न घेतलाय, सामाजिक समतेचा प्रश्न घेतलाय, आणि त्यामुळं तुकारामांनी केवळ आध्यात्मिक क्षेत्रातली समता मांडली आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी काही केलं नाही असं अजिबात म्हणता येत नाही. या मुद्द्याचा वेळेच्या अभावी मी जास्त आणि विस्तार आपल्या पुढे करू इच्छित नाही, पण एकूण वर्णव्यवस्थेच्या आणि जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये तुकारामांनी कोणत्या दिशेनं पावलं टाकली ते आपल्याला सहजपणानं समजू शकतं. आणि मग एका महत्वाच्या अशा मुद्द्याजवळ आपण येतो, तो असा वेदप्रामाण्याचा. तुकाराम हे सगळं मांडायला लागले, हे मांडायला लागले आणि त्याचा प्रभाव पडला. याची कारणे काय? एक तर चारित्र्य, कर्जातून मुक्त करून हा मनुष्य उभा राहिला, आपल्या संसाराची धुळधाण करून घेतली, कीर्तन केली पण कशाचा मोह धरला नाही, लोकांना केवळ कळवळा म्हणून उपदेश करत राहिले, त्यामुळे लोकांच्या मनावर प्रभाव पडलेला होता. त्यांच्या भाषेत त्यांच्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं देत होते, आपल्या पांडित्यानं दिपवून टाकण्याचा प्रयत्न नव्हता, आपल्या विद्वत्तेनं त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न नव्हता, धर्मशास्त्रातले किचकट नियम काढून त्यांच्या पायात बेड्या घालण्याचा प्रयत्न नव्हता, तर त्यांना एक नवा प्रकाश देण्याचा प्रयत्न होता, नवं स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न होता. तुम्हालाही अधिकार आहे, तुम्ही माणूस आहात, आणि वेद जाणणाऱ्या माणसाला जेवढ्या उंचीवर जाण्याचा अधिकार असेल तेवढा अधिकार आमच्या या सर्वसामान्य माणसाला देखील आहे हे ते सांगू लागले. आणि मग लोकांची गर्दी होऊ लागली. मग काय झालं असेल? परंपरागत धर्म ज्यांच्या हातामध्ये होता ते संतापण हे अगदी स्वाभाविक होत. आणि हे ध्यानात घ्या की आज ज्या वेळेला मी हे सांगतो त्यावेळेलाही जर लोकांना संताप येतो, तुकारामांचेच अभंग मी सांगतो, माझा काही पदार्थ सांगत नाही, तरी काही लोकांना जर संताप येतो, हे तेव्हा मार्क्सवाद आला, फ्रेंच राज्यक्रांती आली, स्वातंत्र्याच्या संकल्पना आल्या, लोकशाही आली, राज्यघटना आली, इतकं सगळं आलं, इतके सगळे क्रांतिकारक विचार आले, आणि त्यानंतर देखील तुकारामांचे हे अभंग जर पुढे आणले, तुकारामांचेच हे अभंग पुढे आणले, तर आजही लोक जर काही संतापतात तर मग ज्या वेळेला धर्मशास्त्र हाच बुद्धीचा आधार होता, हाच जगण्याचा मार्ग होता, आणि या संकल्पना अजिबात विकसित झालेल्या नव्हत्या, धर्मशास्त्र ज्यांच्या हातात असेल त्यांच्या पुढं कुणी बोलू शकत नव्हतं, मुस्लिम राजवटीत ते राजे देखील काही करू शकत नव्हते, हिंदूंचे खटले हे त्यांच्याच पद्धतीनं चालत होते, हे जर आपण ध्यानात घेतलं तर मग त्या काळामध्ये तुकारामांनी जेव्हा हे सगळं मांडलं असेल त्यावेळेला काय झालं असेल हे आपण सहजपणानं. आणि मग तुकारामांनी त्या व्यथा मांडलेल्या आहेत. मोहरोनी चित्ता अणु हळूची वरी हिता,
तो हे पडती आघात खोडी काढीती पंडित, असं तुकाराम म्हणतात. की अरे मी कीर्तनाला उभा राहतो, मन असं मोहरून आलेलं असतं. मोहरून ही देखील शेतकरी जीवनातली कल्पना, मोहर येणं ही स्वाभाविक रीतीने त्यांच्या कवितेमध्ये येते. मन मोहरून आलेलं असतं की काहीतरी लोकांच्या हिताचं सांगावं, पण तोपर्यंत हे पंडित येतात, काहीतरी खोडी काढतात, आघात करतात. कीर्तनात येऊन अडथळे केले जात होते, त्रास दिला जात होता, छळलं जात होतं, अंगावर गरम पाणी ओतलं जात होतं, नाना प्रकार केले जात होते. आपल्याला माहित आहे हे अडथळे आहे. तुकारामांनी व्यथा मांड. मग या पंडितांनी काय मार्ग अवलंबला? पंडितांच्याही ध्यानात आलं की तुकारामांना खोडून काढू शकत नाही आपण, तुकारामांचं हे चुकीचं आहे म्हणू शकत नाही, तुकारामांचं हे अनैतिक आहे म्हणू शकत नाही. मग काय तुकारामांना मोडून काढण्याचा, त्यांना गप्प बसवण्याचा, त्यांचं तोंड बंद करण्याचा मार्ग कोणता? मार्ग एकच त्यांच्याकडे होता, तो जो इतिहासामध्ये वारंवार वापरला, की तुम्ही शूद्र आहात आणि शूद्र असल्यामुळं तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार नाही, तुम्हाला अभंग लिहिता येणार नाही, तुम्हाला धर्माविषयी काही बोलता येणार. हा मुद्दा त्यांनी काढला. बरोबर आहे की चूक आहे, हा मुद्दा नाही आहे. तुम्हाला हा अधिकार नाही, तुम्ही हे बोलू शकत नाही, हे ठरवण्याचा अधिकार आमचा आहे. काय काय केलेलं आहे ते पाहण्यासारखं. तुकाराम कुणबी, शिवाजी महाराज ज्या जातीमध्ये जन्माला आले त्याच जातीमध्ये तुकाराम जन्माला आले, परंतु त्यांना शूद्र शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच मारण्यात आलं. याचं कारण, धर्मशास्त्रांचा नियम असा होता की कलियुगामध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे दोन वर्ण नष्ट झालेले आहेत, आणि ब्राह्मण आणि शूद्र हेच फक्त दोन वर्ण शिल्लक राहिलेले आहेत, आणि त्यामुळं कुणबी वगैरे हे सगळे शूद्र आहेत, आणि म्हणून शूद्राला धर्माविषयी काही बोलण्याचा अधिकार नसताना तुकाराम हे बोलतायत, म्हणून ते आपल्या अधिकारांचं उल्लंघन करतायत. हा मुद्दा उपस्थित करणार. तुकारामाने ते जुमानलं नाही. तुकाराम म्हणाले, मी वेदांचा अंकित नाही. केवळ हे एक वाक्य तुकारामांना वैदिक परंपरेत बसवू इच्छिणाऱ्या सर्व चरित्रकारांना खोडून काढतं असं आपल्याला दिसेल. कारण वैदिक परंपरेचं एक तत्व आहे की वेदांच्या विरोधात एका अक्षरानंही बोलायचं नाही. वेदांनी जे सांगितलं असेल ते निमूटपणानं मानायचं, त्याची चिकित्सा करायची नाही. जो चिकित्सा करेल त्याला वाईट टाकायचं. ब्राह्मणानं जरी चिकित्सा केली वेदांची तरी त्याला वाईट टाकावं, अशा प्रकारचे धर्मशास्त्राचे नियम होते. आणि हे जर आपण ध्यानात घेतलं तर तुकाराम म्हणतात, मी वेदांचा अंकित नाही. उलट ते काय म्हणतात, गाळून या वेद प्रमाण तो ऐसा वेद, गाळून या भेद प्रमाण तो ऐसा वेद. भेदभाव सांगणारा जो भाग वेदामध्ये आहे तो गाळून उरलेला भाग मी घे. जसं आपण चहा गाळून घ्यावा किंवा पावसाळ्यात पाणी गाळून घ्यावं, नको असलेला भाग बाजूला टाकून द्यायचा, हवा असलेला भाग घ्यायचा, त्याप्रमाणे वेद मी गाळून घेईन. ध्यानात घ्या, गाळून या भेद प्रमाण तो ऐसा वेद हे वाक्य देखील मी वेदांचा अंकित नाही या वाक्याप्रमाणेच वैदिक परंपरेला आव्हान देणार आहे. वैदिक परंपरा हे महापाप मानते, हे ध्यानात घ्या, महापातक मानते. वेदांच्या बाबतीत अशा प्रकारचा विचार एखाद्या शूद्रानं मांडणं हे महापातक आहे, ब्राह्मणानं मांडणं हे देखील महापातक आहे. तर मग शूद्रानं मांडणं तर त्याचा आणि महामहा काय होईल हे सांगण्याची आवश्यकता नाही, अशी स्थिती असते. पण तुकारामांनी काय सांगितलं? नाही, अरे तुम्ही काय करताय, तुम्ही ज्ञानानं अहंकारी झालेले आहात. आणि लोकांना छळणं ज्ञान असावं, पण कशासाठी असावं? लोकांच्या कल्याणासाठी असावं. आणि का छळाया झाला अशी शहाणा, असा प्रश्न तुकारामांनी विचारला. ज्ञान प्राप्त झालं, मला वेळ येतात, अमुक येते, तमुक येते, हे जे शहाणपण तुला आलं ते इतरांना छळण्यासाठी. कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. एखाद्या कोड भरलेल्या माणसानं मी गोरा आहे म्हणून अभिमान निर्वावा, तसं अहंकारी माणसानं मी ज्ञानी आहे असं म्हणावं हा प्रकार आहे, असं म्हणून त्यांनी फटके मारले असं आपल्याला दिसेल. आणखी कितीतरी शब्द ज्ञान, केवळ पाठांतर, अर्थ जाणायचा नाही आणि तसं आचरणही करायचं नाही, या दोन्ही गोष्टीवर तुकारामांनी हल्ला केलेला आहे असं दिसेल. ठीक आहे, वेदांचं ऐकलं पाहिजे असं तुम्ही म्हणता ना, मग वेदांचं ऐकलं पाहिजे असं जर तुम्ही म्हणता तर मग वेदांना म्हणजे उदाहरणार्थ उपनिषदांनी समता देखील सांगितलेली आहे, सगळ्यांचा आत्मा एक आहे असं सांगितलंय, मग ते तेवढं मात्र तुम्ही का ऐकत नाही? वेदी सांगितले न करी
समब्रह्म नेणे दुराचारी असं तुकाराम म्हणत की वेदाने सांगितलेलं ऐकावं असं म्हणतात. मग ब्रह्म हे सर्वांना समान आहे असं जे सांगितलेलं आहे ते मात्र का ऐकत नाही असा प्रश्न त्याने विचारलेला आपल्याला. आणि नुसतं पाठांतर करणं निरुपयोगी आहे हे सांगताना घोडे काय थोडे वाटे ओझे भावे विण तैसे पाठांतर. अरे घोडं काय थोडं ओझं वागवत असतं का, पण त्या ओझ्याचा त्याला काही उपयोग नाही. तसं तुम्ही खूप पाठांतर केले आणि हे खऱ्या मीमांसकांनी एक सिद्धांतच मांडलेला होता. जास्त विवेचन करायला वेळ नाही पण सिद्धांत अगदी ठामपणानं मांडलेला होता. वेदा मंत्रांना अर्थ नसतो हे मीमांसक हे अत्यंत कडवं सनातनी जे दर्शन आहे ते दर्शन असं मानतं की वेदाच्या मंत्रांना अर्थ नसतो, त्याच्या उच्चारातच पावित्र्य आणि सामर्थ्य असतं. आणि म्हणून वेदांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न देखील इसवी सनापूर्वी 8व्या शतकात निरुक्तामध्ये अस्काचार्यांनी केला, त्यानंतर 14व्या शतकात सारणाचार्य आणि नंतर पाश्चात्य लोक येईपर्यंत वेदांचा अर्थ लावण्याचा देखील फारसा प्रयत्न आपल्या देशात झाला नाही. याचं एक महत्वाचं कारण हे होतं असं आपल्याला दिसेल. पण तुकाराम म्हणाले अर्थ कळलेला नसेल तर हे पाठांतर काय उपयोग आहे. शब्द ज्ञाने देवा केला नास, ह्या शाब्दिक ज्ञानाने नाश केलेला आहे असं ते म्हणाले. आणि मग ज्या वेळेला हा संघर्ष सुरू झाला त्यावेळेला त्या संघर्षाचं काय झालं ते माझ्या व्याख्यानाच्या समारोपामध्ये ओझरतं आपल्या पुढं मी ठेवू इच्छितो. की ज्या वेळेला तुकारामांना खोडून काढता येत नाही असं दिसलं त्यावेळेला तुकाराम शूद्र असताना ते या मार्गाने जात आहेत हा मुद्दा पुढे आणण्यात आला आणि तुकारामांवर खटला भरण्यात आला. ज्याप्रमाणे तुकारामांनी कर्ज खतं बुडवली हे महाराष्ट्रात फारसं जाहीर करण्यात आलेलं नाही, त्याचप्रमाणे तुकारामांच्यावर खटला भरण्यात आलेला होता याची फारशी चर्चा नाही. पण तुकारामांच्यावर खटला भरण्यात आला, आरोप काय ठेवण्यात आले, एक तर शूद्र असताना वेदांसारखं लेखन करतायत हा एक, दुसरा बहिणाबाई वगैरे सारख्या काही ब्राह्मण व्यक्ती ब्राह्मण समाजामध्ये आपल्याला प्राचीन काळापासून दिसेल की असे दोन तट आपल्याला दिसतात, एक प्रवाह कडवा ब्राह्मण्यवादी चतुर्वर्ण्यवादी आणि दुसरा उदारमतवादी सर्वसामान्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे असं म्हणणारा असा दुसरा एक प्रवाह सातत्यानं दिसतो. तो तुकारामांच्या काळातही होता आणि त्यामुळं असे काही लोक होते की जे तुकारामांच्या पाया देखील पडत होते. पण पुन्हा इथं नियम आडवा आला की ब्राह्मणानं शूद्रालाच काय पण कोणाही ब्राह्मणेतराला कधीही अभिवादन करायचं नाही, नमस्कार करायचा नाही असा धर्मशास्त्रांचा नियम. आणि तुकाराम हे कीर्तन वगैरे करायला लागल्यानंतर ब्राह्मण व्यक्ती त्यांच्या पाया पडतायत म्हटल्यावर धर्म बुडतोय म्हणून दुसरा आरोप ठेवण्यात आला. आणि तिसरा आरोप बहिणाबाई वगैरे तुकाराम गुरु शिष्य संबंध मानत नव्हते, आज तो विषय मी पूर्ण बाजूला ठेवलेला आहे. तुकाराम गुरु मन हाच गुरु आणि मन हाच शिष्य असं तुकाराम मानत होते, त्यामुळं गुरु शिष्य संबंधावर त्यांचा विश्वास नव्हता, त्यांनी कोणाला शिष्य करून घेतलेलं नव्हतं. पण बहिणाबाई वगैरे व्यक्ती स्वतःला ब्राह्मण व्यक्ती स्वतःला तुकारामांचे शिष्य म्हणवून घेत होत्या, त्यामुळेही धर्म बुडतोय असा आरोप ठेवण्यात आला. आणि हे तीन आरोप ठेवून तुकारामांना चार प्रकारची शिक्षा देण्यात आली. त्यातली एक शिक्षा म्हणजे तुकारामांचे अभंग बुडवणं. अभंग बुडवणं म्हणजे वही घेणं आणि नदीमध्ये बुडवणं एवढा त्याचा अर्थ नाही हे आपण ध्यानात घ्या. अभंग बुडवणं याचा अर्थ तुकारामांना अभंग लिहिण्याला बंदी घालणं असा त्याचा अर्थ. एखाद्या पुस्तकावर बंदी घातली जाते याचा अर्थ ते पुस्तक कुणी घरात ठेवायचं नाही, तो कायद्याचा भंग होतो, गुन्हा ठरतो, ते वाचायचं नाही आणि त्या लेखकानं पुन्हा त्या प्रकारचं लेखन करायचं नाही. म्हणून वह्या बुडवणं याचा अर्थ तुकारामांचे पहिले अभंग नष्ट करणं, त्या वह्या कुणी बाळगायच्या नाहीत, त्या कीर्तनातून ते अभंग म्हणायचे नाहीत आणि तुकारामांनी त्या प्रकारचं लेखन करायचं नाही, इतका सगळा त्याचा अर्थ होता. पुढे पेशवाईमध्ये तर स्पष्टपणानं फतवा होता, भिडे नावाच्या लेखकांनी तो ते सगळं नोंदवून ठेवलेलं आहे की एखाद्यानं जर कीर्तनामध्ये तुकारामांचा अभंग म्हटला तर तो गुन्हा मानला जाईल अशा प्रकारचा फतवा पेशव्यांच्या काळातला. राजवाड्यांनी एक लेख लिहिलेला आहे
एका कीर्तनकारानं केवळ कीर्तनामध्ये तुकाराम हा शब्द उच्चारायला सांगितल्याबद्दल त्याला थोबाडीत खाण्याची वेळ आली हे राजवाड यांनी एका निबंधामध्ये स्पष्टपणानं नोंदवलेलं आहे असं आपल्याला दिसेल. तेव्हा तुकाराम शूद्र असल्यामुळं त्यानं हा अधिकार नाही म्हणजे वही बुडवणं एवढ्या पुरतं हे मर्यादित नाही असं आपल्याला दिसेल. दंड किंवा दुसरी जी शिक्षा आहे ती म्हणजे त्यांना बाळीत टाकणं, तिसरी म्हणजे गावातून त्यांना हकलून देणं आणि चौथी त्यांची संपत्ती जप्त करणं. त्या सगळ्यांची मी आता चर्चा करत नाही. पण तुकारामांनी हे जुमानलं नाही. तुकारामांनी ह्या शिक्षा मान्य केल्या नाहीत. याप्रमाणे मार्क्सच्या अगोदर 2-2.5 वर्ष त्यांनी वर्गविहीनता आपल्या कृतीनं दाखवली, डी क्लास होऊन दाखवलं, त्याप्रमाणे गांधींच्या आधी कितीतरी शतक तुकारामांनी सत्याग्रह केला असं आपल्याला दिसतं. ते नदीच्या काठी बसले, अन्न वर्ज्य केलं, 13-14 दिवस त्याला बसावं लागलं. याचा अर्थ असा की पहिले काही दिवस लोक भयभीत होते, ते या बलदंड लोकांच्या विरोधात उभे राहू शकत नव्हते. तुकारामांवर कितीही प्रेम असलं तरी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं धैर्य होऊ शकत नव्हतं. पण हा मनुष्य माघार घेत नाही, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 6 दिवस गेले तरी अन्न घेत नाही. लोकांचा विवेक जागा होत गेला, धैर्य वाढत गेलं, घरात कुजबुजता कुजबुजता ते एकमेकाशी बोलायला लागले आणि शेवटी त्यांनी निर्धार केला, काय व्हायचंय ते होऊ द्या. ह्या माणसानं जर आपले प्राण आपल्यासाठी पणाला लावलेले आहेत तर मग आपणही आपल्या प्राणांची पर्वा न करता याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणून सगळं गाव त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आणि मग ह्या ज्या शिक्षा होत्या या शिक्षांचा पालापाचोळा झाला असं आपल्याला म्हणावं लागतं. शिक्षा अंमलात येऊ शकल्या नाहीत. मग वही तरली म्हणजे काय झालं तर तुकारामांना पुन्हा अभंग लिहिण्याची परवानगी मिळेल. बुडालेल्या वह्या जशा तशा वर आल्या असा त्याचा अर्थ नव्हे. त्यामुळे मग ज्यांच्या कुणाच्या घरात असतील त्याही वह्या पुन्हा काही अभंग चांगले गेलेच असतील पण पुन्हा जमवण्यात आले आणि पुन्हा तुकाराम अभंग लिहू लागले असं आपल्याला दिसत. पण एवढं झाल्यावर संघर्ष संपला असं नाही. शेवटी काय झालं असेल? पुस्तकात मी त्याच्यावर 70-80 पानं लिहिलेलं आहेत, ते सगळं मी मांडत नाही आणि व्याख्यानाच्या विवेचनामध्ये मी काही मर्यादा पाळतो. वाचत असताना मनुष्य शांतपणानं विचार करू शकतो, त्यामधली तार्किकता तपासत जाऊ शकतो आणि म्हणून ज्यानं त्यात जास्त रस असेल त्यांनी ते वाचावं आणि मत बनवावं असं मी सांगेन. आता देखील मी केवळ काही पुरावे आपल्या पुढे ठेवतो. निष्कर्ष आपले आपण काढावेत, आपलं आपण मत बनवावं, आपलं आपण ठरवावं असं मला वाटतं. हे सगळं निकोप मनानं करावं अशी माझी भावना आहे. भारताला 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभं राहून उद्या ताकदीनं जगाच्या बरोबरीनं उभं राहायचं असेल तर आपल्याला आपल्या इतिहासाकडं डोळसपणानं, समंजसपणानं आणि भविष्यकाळाला नीट प्रेरणा देण्याच्या दृष्टीनं पाहावं लागेल. त्या निकोपपणानं जर या घटनेकडे पाहिलं तर आपल्याला काय दिसतं? तुकारामांनी काही अभंगातून स्पष्टपणाने असं म्हटलेलं आपल्याला दिसतं. मंबाजीनं जेव्हा मारलं त्यावेळेला तुकाराम काय म्हणाले? शतखंड देह शस्त्रधारी करीता परी न भिये. हातात शस्त्र घेतलेल्या या माणसानं माझ्या शरीराचे शेकडो तुकडे केले तरी मी भिणार नाही. तुकारामांना असं का म्हणावं लागलं याचा आपण विचार करावा. लावूनी कोलीत माझा करीतील घात असं तुकारामांनी स्पष्टपणानं म्हटलं ते का म्हटलं असावं? देखणे प्रतीत जीव घेती असं तुकारामांनी का म्हटलं असावं? हे सगळे अभंग तुकारामांना का म्हणावे लागले? मरणाही आधी राहिलो मरो मग केले मनी होते तैसे. माझ्या मनात जे होतं ते मी केलं पण ते करताना माझं मरणाच्याही अगोदर मला माझं मरण मरावं लागलं. प्रत्येक स्वातंत्र्य योद्ध्याला आपल्या शारीरिक मरणाच्या अगोदर त्या मरणाची तयारी करून मगच स्वातंत्र्याच्या युद्धात उतरावं लागतं हे तुकारामांनी या अभंगातून सांगितलं. का सांगितलं याचा आपण विचार करावा. आणि मग तुकारामांचा मृत्यू कसा झाला असावा याविषयी आपल्या
अभ्यासकांच्या प्रतिभा अनेक मार्गाने फुललेल्या आहेत, अनेक कल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. तुकाराम वैकुंठाला गेले हे आग्रहाने सांगितलं जातं. स्वतः तुकाराम मोक्षाच्या मस्तकावर आम्ही लाथा हाणू, माझं वैकुंठ हे माझ्या घरातच आहे, मी वैकुंठ घरात आणलेलं आहे असं म्हणत होते. रिद्धी सिद्धी मला अजिबात नकोत असं म्हणत होते. त्यामुळं पारलौकिक वैकुंठाची स्वतः तुकारामांना अजिबात अभिलाषा नव्हती हे तुकारामाने वारंवार एक दोनदा नव्हे तर वारंवार तुकारामांनी सांगितलेलं आहे असं आपल्याला दिसेल. तुकारामांनी सदैव वैकुंठ गमन केलं अशी त्यांची श्रद्धा असेल, त्यांच्यापुढे आणखी काही प्रश्न निर्माण होतात ते असे की तुकाराम 5 दिवस रोज पत्र पाठवत होते आणि मी सुखरूप आहे असं सांगत होते, ह्याही गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. मग ही पत्र कोण लिहित होतं, पत्र ही खोटी निर्माण करण्याची का आवश्यकता पडली याचा आपल्याला विचार करावा लागतो. तिसऱ्या दिवशी टाळ आणि गोधडी त्यांची सापडली, म्हणजे नदीच्या काठी डोहाच्या काठी ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी गोधडी आणि टाळ नव्हते, पण तिसऱ्या दिवशी आले. आता मला गरज नाही म्हणून त्यांनी वैकुंठातून पाठवले हे सांगितलं जातं. त्याचं आपण काय करायचं नेमकं याचा आपल्याला विचार करावा लागेल. तुकारामांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी, त्यांचे बंधू, त्यांची मुलं ही कायमची देहू सोडून गेली. ती का गेली याचा आपल्याला विचार करावा लागेल. तुकारामांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करू नयेत असं रामेश्वर भट्टांनी सांगितलं कान्होबांना. हे सांगताना ते सदैव वैकुंठाला गेलेले असल्यामुळं तसं करू नये असं सांगितलं. असं जरी म्हटलं जात असलं तरी आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, तुकाराम सदैव वैकुंठाला गेले ही बातमी महाराष्ट्राला पहिल्यांदा जर कुणी सांगितली असेल तर ती रामेश्वर भट्टांनी. हे रामेश्वर भट्ट म्हणजे ज्ञानी, तुकाराम शूद्र असल्यामुळं त्यांना अभंग लिहिण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांची गाथा बुडवायला भाग पाडलं तेच हे रामेश्वर भट्ट. नंतर ते बदलले आणि शिष्य झालं असं कितीही सांगितलं जात असलं तरी आपण त्याच्यावर विचार करावा की जो मनुष्य 2-3 वर्षापूर्वी त्यांची शूद्र म्हणून गाथा बुडवत होता तो मनुष्य ज्या वेळेला तुकाराम सदैव वैकुंठाला गेले असं सांगतो त्यावेळेला ह्या साक्षीचं नेमकं काय करायचं. त्याच्या डोक्यात ते वैदिक पंडित होते आणि पंडित गौतम धर्मसूत्र वगैरे मध्ये जे नियम सांगितलेत तो नियम मी आपल्या पुढे आवर्जून सांगू इच्छितो. माझ्या पुस्तकात परिशिष्ट म्हणून मूळ वाक्य सगळी संस्कृत मध्ये दिलेली आहेत. शांतपणाने आपण त्याचा कोणत्याही संस्कृत विद्वानांच्याकडून अर्थ लावून घ्यावा. त्यामध्ये स्पष्टपणाने असं सांगितलेलं आहे की एखाद्या ब्राह्मण व्यक्तीकडून जर कुणाची हत्या झाली तर ज्याची हत्या झालेली असेल त्याचे अंत्यसंस्कार करू नयेत, त्याच्या नातेवाईकांनी सुतक पाळू नये, त्याच्यासाठी अश्रू घालू नयेत, त्याचे नातेवाईक त्याच्या सुतकातून ताबडतोब मुक्त होतात. इतरांना जसं काही दिवस सुतक असतं तसं नसतं. याचं कारण काय तर स्पष्ट आहे की ज्याची हत्या झाली तो पापी मानला जातो. इथं हे इतर उदाहरणात असं नसतं, जो हत्या करेल तो पापी, पण इथं ज्याची हत्या झालेली आहे तो पापी, कारण याने ज्या अर्थी हत्या केली त्या अर्थी हा पापी, आणि त्या पाप्याची माझं नातं मी सांगता कामा नये, माझं त्याच्याशी जर नातंच नसेल तर मग त्याचं सुतक पाळण्याचं कारण नाही असं धर्मशास्त्र आहे. हे आहे हे असं धर्मशास्त्र आहे, हे निसंदिग्ध आहे. आपण काय करायचं याचा याचा विचार करायचा. मी हे सगळं का मानतोय, आमचा धर्म आम्हाला काय सांगतो, आमचा धर्म आम्हाला काय अधिकार देतो, आमचा धर्म आमच्या महापुरुषांना कोणत्या पद्धतीने वागतो वागवतो, त्या धर्माची धर्मशास्त्र कोणते नियम सांगतात हे जर आमचं आम्हालाच माहीत नसेल आणि त्याचं विश्लेषण करण्याचा आम्हाला जर अधिकार नसेल तर मग आम्ही त्याला आमचं धर्मशास्त्र कसं म्हणायचं. हे जर माझे धर्मग्रंथ असतील तर ते धर्मग्रंथ असं का सांगतात, ते का असा विचार करतात, ते असे नियम का करतात, यामध्ये पक्षपात नाही का, यामध्ये विषमता नाही का, यामध्ये अन्याय नाही का, या प्रकारची भावना अभ्यास करताना जर माझ्यासारख्याच्या मनात उभी राहिली तर ती भावना गैर आहे काय याचाही आपण शांतपणाने विचार करू शकता. आणि मग या सगळ्या परिस्थितीत तुकारामांची अखेर कोणत्या पद्धतीने झालेली असेल याचा आपण अंदाज घेऊ शकतो.
पण मला यापेक्षा एक अधिक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, ती अशी की मला शारीरिक हत्या किंवा शारीरिक मृत्यू याच्यापेक्षा वैचारिक हत्या ही जास्त घातक वाटते, हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. शरीराचा मृत्यू हा अटळ असतो. तुकाराम 42व्या वर्षी गेले नसते तर 52व्या वर्षी गेले असते, नाहीतर 72व्या वर्षी गेले असते, नाहीतर 102व्या वर्षी गेले असते. आज तर ते नसते नक्कीच. शरीर आहे, निसर्गाचे नियम आहेत. त्या पुढं कोणी कोणी राजापासून रंकापर्यंत, महापुरुषापासून सामान्य पुरुषापर्यंत, स्त्रीपर्यंत कोणी कोणी विजय मिळवू शकत नाही, हे अगदी उघड आहे. तेव्हा शारीरिक मृत्यूवर जास्त रंगाळण्यात मी खरं म्हणजे व्याख्यानामध्ये हे सगळं जास्त मांडत नाही. याचं कारण माझी इच्छा अशी असते की माझं मी तुकारामांच्या चरित्राची आधी जी मांडणी केलेली आहे ती सगळी मनामध्ये रुजावी आणि मृत्यूची चर्चा करत लोकांनी बाहेर पडण्याच्या ऐवजी तुकारामांनी वेदाविषयी काय म्हटलंय, चातुर्वर्ण्याविषयी काय म्हटलंय, कर्मकांडाविषयी काय म्हटलंय, खऱ्या संतांविषयी काय म्हटलंय आणि धर्माला एक नवा आशय कसा नैतिकतेचा दिलेला आहे ते मनात लोकांच्या रुजावं ही माझी भावना असते. म्हणून मला मृत्यूविषयी विवेचन करायचं म्हणून मांडलं पाहिजे म्हणून जरी मांडत असलो तरी मी त्याच्यावर भर देत नाही. त्याची चर्चा करायची आणि तोच एक चर्चेचा विषय व्हावा, अंत खरं की खोटं याच्यावर चर्चा व्हावी हे महत्वाचं नाही. महत्वाचं आहे ते त्यांनी विचार काय मांडले, कार्य कोणतं केलं हे महत्वाचं आहे. आणि वाईट गोष्ट काय झाली, तुकारामांचे विचारच लोकांच्या पर्यंत पोहोचणार नाहीत याची व्यवस्था. आणि ती केव्हा झाली, तुकारामांच्या हयातीतच झाली. तुकारामांच्या अभंगात इतकं घुसडलं गेलं, बेंद्रेनी तर त्याच्यावर फार फार विस्तारानं लिहिलंय. शेंदूर किती फासला गेलेला आहे त्यांच्या चरित्रावर याविषयी वासी बेंद्रे यांनी फार सुरेख विवेचन केलेलं आहे. ते सगळं खरवडून तुकारामांचं चरित्र कसं शोधलं पाहिजे ते त्यांनी सांगितले. पण स्वतः संत तुकारामांनी 8 अभंग लिहिलेले आहेत आणि त्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलंय की हे कसं काय चाललेलं आहे, हे लोक आंगडं फाडून घोंगडं शिवण्याचं काम कसं करायला लागलेले आहेत, हे आपल्या ताकामध्ये दुसऱ्याचं लोणी आणून कसं घुसळत आहेत, हे तुकारामांनी स्वतः 8 अभंगातून सांगितलेलं आहे असं दिसेल. हे धान्यामध्ये भुसकट मिसळत आहेत, निवडलेल्या धान्यामध्ये खडे मिसळत आहेत, हे अमृतामध्ये विष कालवत आहेत. आणि मग काय नेमकं तेच झालं, तुकारामांनी जे मांडलं नाही, जे म्हटलं नाही ते तुकारामांच्या नावावर घुसडण्यात आलं. याचं कारण असं, जेव्हा एखादा मनुष्य मोडून काढता येत नाही हे सिद्ध होतं, सुरुवातीला त्याला त्याची उपेक्षा केली जाते, नंतर त्याला विरोध करून मोडून काढण्याचा प्रयत्न केला जातो, पण ज्या वेळेला त्याला मोडून काढणं अशक्य आहे, तो अत्यंत लोकप्रिय आहे, लोकांच्या हृदयात त्याला स्थान प्राप्त झालेलं आहे असं दिसतं, त्यावेळेला त्याला मोडून काढण्याचा एक वेगळा डावपेच टाकला जातो. आणि तो डावपेच म्हणजे त्याला तो आमचा विरोधच आहे असं म्हणायच्याऐवजी, तो आमचा शत्रू आहे असं म्हणायच्याऐवजी, तो आमचाच आहे असं म्हणायचं आणि त्याला गिळंकृत करून टाकायचं. आणि ते गिळंकृत करताना मात्र त्याच्या चरित्राला साजेशी चौकट निर्माण करायची नाही, तर आपल्या परंपरेची जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये त्याचं चरित्र तासून बसवायचं आणि ते बसवताना त्याच्या तोंडी आपले विचार घालायचे. त्याच्या चरित्रामध्ये विसंगती निर्माण झाल्या तरी चालते. आणि तुकारामांच्या बाबतीत तर तुका म्हणे असं म्हणून काहीही म्हणावं आणि तुकारामांच्या विरोधी अशा प्रकारचे विचार त्यांच्या नावावर घुसडावेत हे प्रचंड प्रमाणामध्ये नंतर झालं हे बेंद्रेंच्या सारख्याने देखील दाखवून दिलेलं आहे. म्हणून आपल्याला डोळसपणानं तुकारामांचं चरित्र पाहावं लागतं. हा अत्यंत उंचीचा महापुरुष होता आणि हा काय सांगत होता, हा चमत्कार करत नव्हता, चमत्कारामध्ये अडकलेला नव्हता, तर आपल्या समाजाला हा एका वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ इच्छित होता. आपल्या समाजामध्ये आपलं डबकं बनवणारे, आपल्या विचारांना संकुचित बनवणार, आपल्या समाजामध्ये फूट पाडणार, माणसा माणसामध्ये भेद करणार, असं जे जे अनिष्ट होतं, असं जे जे किलमिश होतं, असं जे जे कलंकित होतं, ते सगळं धुवून काढण्याचा, ते दूर करण्याचा हा मनुष्य प्रयत्न करत होता असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्याचं मोठेपण जर शोधायचं असेल तर त्याच्या ह्या विचारामध्ये, त्याच्या या आचारामध्ये आपण शोधलं पाहिजे असं मला वाटतं. आज मला हे सगळं आपल्या पुढं मांडण्याची संधी मिळाली, त्या निमित्तानं जणू काही संत तुकारामांच्या सहवासामध्ये
मला वावरायला मिळालं. मी संयोजकांचा अत्यंत आभारी आहे. आपण अत्यंत शांतपणाने हे सर्व ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.